नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा, संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा आणि संयुक्त गट क पूर्वपरीक्षा, तर याचा जो काही सिलॅबस आहे, तर या सिलॅबसचं, या अभ्यासक्रमाचं एक सूक्ष्म विश्लेषण आज आपण करणार आहोत. आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये नेमके कोणते टॉपिक परीक्षेला करून जाणं अपेक्षित आहे या संदर्भात आज आपण इथे चर्चा करणार आहे. हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा की अभ्यासक्रम माहीत असल्याशिवाय पुढे अभ्यासाला सुरू करता येत नाही किंवा सुरुवातच होत नाही. त्यासाठी अभ्यासक्रम नेमकं काय आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक येतात, कोणते उपघटक येतात, या उपघटकाचा आज आपण याच्यामध्ये काय करणार आहे, आढावा घेणार आहे. आपल्याला आयोगानं आधुनिक भारताची इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात एवढी एक ओळ दिलेली आहे, पण ह्या एका ओळीमध्ये कोणकोणते घटक अंतर्भूत आहेत तेवढ्या घटकाचा अभ्यास करायला, कंबाईनला जात असताना तेवढ्या घटकाचा अभ्यास करायचा, त्याच्या पलीकडे दुसरं काय करण्याची गरज नाही, तिथून सर्व प्रश्न काय होतात, कव्हर होतात. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे टॉपिक आहे त्या टॉपिकला धरूनच अभ्यास करायचा, त्याच टॉपिकवर परीक्षेला कंटिन्यू प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. आपला पहिलाचा जो व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओला, त्या व्हिडिओचं नाव आहे संयुक्त गट ब आणि क पूर्वपरीक्षा. ठीक आहे, संयुक्त गट ब आणि क पूर्वपरीक्षा किंवा या संयुक्त गट ब आणि क हा जो सिलॅबस आहे, या सिलॅबसचं पूर्णपणे आपल्याला काय करायचं, आज विश्लेषण करायचं. तर त्या विश्लेषणामध्ये कोणकोणते घटक येतात ते आपण बघूया. ठीक आहे, आपला पहिला टॉपिक आधुनिक भारताचा इतिहास म्हणलं की पहिला टॉपिक सुरू होतो, त्या टॉपिकचं नाव आहे युरोपियन लोकांचं भारतात आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना. सगळ्यात महत्वाची इथूनच आधुनिक भारताच्या इतिहासाला काय होते, सुरुवात होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता युरोपियन लोकांचं भारतात आगमन हे बघत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काय बघणं अपेक्षित आहे, तर आपल्याला माहित आहे 1453 पर्यंत युरोपियन लोक हे भारताबरोबर व्यापाराच्या माध्यमातून जुडले गेलेले होते. पण 1453 ला अशी एक घटना घडली ज्या घटनेमुळं भारताकडे येणारा जो मार्ग होता तो बंद झाला. तो काय होतं मग, तर तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे जिंकून घेतलं होतं आणि कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यानंतर भारताकडे येणारा मार्ग काय झाला, पूर्णपणे बंद झाला. त्याच्यानंतर मग जर भारत शोधायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नवीन मार्ग शोधावे लागतील. आणि भारताचा शोध लावण्यासाठी जे काही नवीन मार्ग असतील, तर ते हवाई मार्ग तर त्यावेळेस नसणार होते कारण विमानाचा शोध नव्हता लागलेला, भूमार्ग बंद झाला होता 1453 ला. एकच मार्ग उपलब्ध होता, तो मार्ग म्हणजे कोणता होता, जलमार्ग. आणि या जलमार्गाच्या माध्यमातून भारत कोठे आहे किंवा भारत कोठे आहे हे शोधण्यासाठी एक एक दर्यावरती एक एक खलासी लोक पुढच्या काळामध्ये भारतात येऊ लागले. तर हेच ह्याच टॉपिकला मग आपण युरोपियन लोकांचं भारतात आगमन असं नाव दिले, लक्षात ठेवा. किंवा हा आपला पहिला टॉपिक सांगता येतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला भारताच्या शोधासाठी निघालेला पहिला व्यक्ती, पाच लोक महत्वाचे त्याच्यामध्ये, तर पहिला व्यक्ती कोण होता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं बार्थलोमो डायस, हा पहिला व्यक्ती होता. तर बार्थलोमो डायस हा होता पोर्तुगीजांचा, लक्षात ठेवा. तर हा व्यक्ती पहिल्यांदा भारताच्या शोधासाठी निघाला होता. तर हा व्यक्ती कधी आला होता, 1487 ला तो निघाला होता, पण त्याला काय भारताचा शोध लागला नाही, लक्षात ठेवा. दुसरा व्यक्ती होता कोलंबस, तो भारताच्या शोधासाठी निघाला, त्याला काय भारताचा शोध लागला नाही, 1492. तिसरा व्यक्ती होता अमेरिगो वेस्पुसी, ठीक आहे, हा पण भारताच्या शोधासाठी निघाला 1495 ला, त्याला काय भारताचा शोध लागला नाही. चौथा व्यक्ती होता वास्को द गामा, हा भारताच्या शोधासाठी निघाला, या व्यक्तीला भारताचा शोध लागला 1498, 20 मे 1498 इथं तो भारतात आला होता. आणि पाचवा व्यक्ती होता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं फर्डिनांड मॅगलेन, ठीक आहे. हा जो व्यक्ती होता, हा व्यक्ती 1519 ते 1524 या काळामध्ये जलप्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी बाहेर निघाला. त्याला जलप्रदक्षिणा पूर्ण करत असताना सेबू प्रांतामध्ये जे छोटे बेट आहेत तिथं त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मित्रांनी त्याची जलप्रदक्षिणा पूर्ण केली, ठीक आहे. तर हे पाच लोक या टॉपिकमध्ये सुरुवातीला महत्वाचे येतात, जे की युरोपियन लोकांचं भारतात आगमन म्हणत असताना ह्याच्यामध्ये यशस्वी झालेला फक्त कोण होता, तर वास्को द गामा होता. आणि तो कोणत्या देशाचा होता, पोर्तुगीज होता, लक्षात ठेवा. आता बघा, बार्थलोमो डायस पोर्तुगीजांचा होता, कोलंबस स्पेनचा होता, ठीक आहे, पण स्पेनचा त्यानं स्पेनचा हक्क घेतला, लक्षात ठेवा, म्हणजे तो स्पेनचा काही नागरिक नव्हता, तो इटलीचा होता खऱ्या अर्थानं, पण स्पेनचं त्यानं राजाश्रय घेतलेला
आणि त्याच्यासाठी तो त्यांचा राजाश्रय घेऊन भारताच्या शोधासाठी निघालेला. अमेरिको हेसुपुस कुठला होता? इटालियन होता, लक्षात ठेवा. वास्को द गामा पोर्तुगीज होता आणि फर्डिनांड मॅगलेन हा पण पोर्तुगीज होता. तर हे पाच लोक भारताच्या शोधासाठी निघाले, ह्यातलं यश मिळालेला फक्त कोण होता? हा वास्को द गामा होता, लक्षात ठेवा. आता बघा वास्को द गामाचा मार्ग कसा होता, तर वास्को द गामाचा मार्ग आपल्याला हा सांगता येतो, तर अशा छ्या रूटनं तो भारतामध्ये आला होता. ठीक आहे, असाच आला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हा भारतामध्ये कालिकत जे बेट होतं, तर त्या कालिकतमध्ये एक छोटं ठिकाण आहे, लक्षात ठेवा. त्या ठिकाणाचं नाव होतं कोप्पडू. तर या कोप्पडू या ठिकाणी त्यानं पहिल्यांदा आपलं जहाज लावलं होतं आणि त्या ठिकाणी आपले झामोरीन राज्य राज्य करायचे. तर या झामोरीन त्या राजाकडे जाऊन तिथं व्यापाराची काय मागितली होती? सनद मागितली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे सगळे सुरुवातीला येणारे काय होते? पाच लोक, ज्या लोकाला आपण काय म्हणतो? युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन. आता हे लोक जसे भारतामध्ये आले, तसं युरोपियन लोकांच्या ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा भारतामध्ये येऊ लागल्या. त्याचा पण आपल्याला याच्यामध्येच अभ्यास करायचा आहे. कोणकोणत्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीज होत्या? तर पहिले होते पोर्तुगीज, लक्षात ठेवा. दोन नंबरला होते डच, तीन नंबरला होते इंग्रज, चार नंबरला होते डेन, चार नंबरला होते डेन आणि पाच नंबरला होते फ्रेंच आणि सहा नंबरला होते स्वीडन, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे सगळे लोक भारतामध्ये आले. तर पोर्तुगीज, डच, इंग्रज, डेन, फ्रेंच आणि स्वीडन, तर हे सगळे लोक, या सगळ्या लोकांची ईस्ट इंडिया कंपनी होत्या. त्याच्यामध्ये इंग्लंडची ईस्ट इंडिया कंपनी होती, जी की 1600 स्थापन झाली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनी बरोबर ह्या सगळ्यांचा पुढच्या काळामध्ये व्यापारी संबंध आला. ह्या सगळ्या व्यापारी संबंधामुळे फक्त हे बाकी सगळे संपले, डच पण संपले, डेन पण संपले, फ्रेंच संपले, स्वीडन संपले, पोर्तुगीज होते, पण यांचा भारतामध्ये प्रमुख हेतू काय होता? धर्मप्रसार करणं. त्यामुळे खऱ्या अर्थानं ते इंग्रजांचे शत्रू नव्हते, लक्षात ठेवा. हे बाकी सगळे शत्रू होते, हे सगळे संपले आणि एकमेव राहिले इंग्रज. आणि त्यांचाच इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, लक्षात ठेवा. त्यांच्याच सत्तेची स्थापना भारतामध्ये कशी झाली, हा आपला दुसरा मुद्दा इथून काय होतो, कव्हर होतो. तर कोणकोणत्या ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला आल्या? तर या, आता याच्या बरोबर अजून एक इथं लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे, हे जे सगळे लोक भारतात आले, ह्यांच्या पहिल्या वखारी कुठं होत्या, लक्षात ठेवा. यांनी पहिली वखार कुठं बांधली? आता पोर्तुगीजांची पहिली वखार कुठं होती असा जर आपण विचार केला, तर त्यांची होती कोचीन, लक्षात ठेवा. कालिकतला जरी आले असले तरी कोचीनला वखार बांधली. डचांची पहिली वखार कुठं होती? मसुलीपट्टनम, या ठिकाणी त्यांनी वखार बांधली. त्याच्यानंतर इंग्रजांची पहिली वखार कुठं होती? तर इंग्रजांची पहिली वखार होती सुरतला. डेन कुठं आले होते? त्राकोंबरला त्यांनी पहिली वखार बांधली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फ्रेंच यांनी पहिली वखार कुठं बांधली? सुरत. ठीक आहे, आणि स्वीडनचे व्यापारी सहज व्यापार करण्यासाठी आले होते, लगेच गेले, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाची इंग्रजांची जिथं पहिली वखार होती तिथं चिटकायला हे फ्रेंच पण गेले. आणि एकतर हे एकमेकाचे काय होते, कट्टर शत्रू होते, युरोपमध्ये शत्रू होते, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचा परिणाम भारतावर व्हायचा. त्यामुळे ह्या दोघांमध्ये सारखं युद्ध चालायचे. भारतात पण कर्नाटक युद्ध म्हणून इथं युद्ध झाले. आता त्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंच यांची पूर्णपणे सत्ता संपली, एकमेव राहिले कोण? इंग्रज राहिले, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या टॉपिकमध्ये सगळं हे पाहायचं आहे. आता याच्यामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना होत असताना काय येतं सुरुवातीला, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं 1600 ईस्ट इंडिया कंपनीची झालेली स्थापना. नंतर इंग्लंडच्या राणीनं सुरुवातीला 15 वर्षाची व्यापारासाठी दिलेली सनद. त्याच्यानंतर ही सनद पुढे कायमस्वरूपी केली होती कुणी? इंग्लंडचा राजा जेम्स दुसरा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही सनद पुढे 20 वर्षावर आली होती. कधी? 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट ज्यावेळेस केला त्यावेळेस. आणि इथून पुढे दर 20 वर्षांनी ती सनद काय करण्यात आली? वाढवण्यात आली. त्याला आपण चार्टर ऍक्ट असं म्हणतो, जे की आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर मग इथं दोन लढाया महत्वाच्या आहेत, 1757 प्लासीची लढाई आणि 1764 बक्सारची लढाई. आणि 1764 बक्सारची लढाई आणि 1765 अलाहाबादचा तह. या अलाहाबादच्या तहानं पूर्णपणे बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणी अधिकार मिळतात. अलाहाबादचा तह तिथं शाह आलम बरोबर केला जातो आणि या तहानं एकही शत्रू त्यांना शिल्लक राहत नाही. परिणाम काय? तर त्या ठिकाणी ते आपली पूर्ण काय निर्माण करतात? सत्ता निर्माण करतात. तर इथपर्यंत जो सगळा इतिहास आहे, तर तो सगळा ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये कशी स्थापना झाली हे आहे. आणि हे सगळं बघत असताना तीन प्रेसिडेन्सी कशा आल्या हे पण महत्वाचं आहे. एक बंगाल प्रेसिडेन्सी,
दुसरं मुंबई प्रेसिडेन्सी आणि तिसरं मद्रास प्रेसिडेन्सी. या तीन प्रेसिडेन्सीचा पण कारभार आपल्याला इथं बघायचा आहे. ह्या तीन प्रेसिडेन्सी कशा पद्धतीने हातात आल्या आणि या तीन प्रेसिडेन्सीवर वर्चस्व कसं निर्माण झालं, तर हे सगळं बघत असताना आपल्याला ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना इथं ते सगळ्या गोष्टी काय होतात कव्हर होतात. तर हे सगळं आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये करून जावं लागतंय. पण लक्षात ठेवा, आजपर्यंत आयोगाचे या टॉपिकवर कधीच प्रश्न नाहीत. लक्षात ठेवा, आयोगानं आपल्याला इथं जास्त प्रश्न विचारलेले नाहीत. पण हा टॉपिक यूपीएससी साठी खूप महत्वाचा आहे. त्यांनी आजपर्यंत याच्यावर 14 क्वेश्चन विचारलेत. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हा तिथं टॉपिक तिथं क्वेश्चन येतात, पण एमपीसीला आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले जात नाहीत. एमपीसीचे क्वेश्चन कुठून चालू होतात? 1765 पुढं. लक्षात ठेवा, 1700 एमपीसीचा प्रश्न विचारण्याचा एरिया 1765 पासून 1905 बंगालची फाळणी. लक्षात ठेवा, हा जो एरिया आहे का, हा सगळ्यात महत्वाचा आहे. इथं कंटिन्यू परीक्षेला प्रश्न येताना आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा, ठीक आहे. पण आपला हा टॉपिक फॉर्म्युलिटी म्हणून आपण करून जाणं अपेक्षित आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला एवढं सगळं काय करावं लागतंय, कव्हर करावं लागतंय, ठीक आहे. आणि हे जे लोक तुम्हाला इथं जगाचा नकाशा दिलाय, लक्षात ठेवा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते लोक कसे भारतामध्ये आले हे दिलंय. आता हे जे पहिलं ठिकाण आहे, लक्षात ठेवा, तर इथं अशाच पद्धतीनं भारतामध्ये येणारा कोण होता, तर तुमचा हा होता बार्थलोमो डायस. आणि त्याने इथं येऊन इथं एक बेट शोधलं होतं, लक्षात ठेवा, त्याला म्हणतात केप ऑफ गुड होप. तिथं होतं ते दक्षिण आफ्रिकेचं सगळ्यात शेवटचं ठिकाण आहे. पण आज दक्षिण आफ्रिकेचं शेवटचं ठिकाण ते नाही. आजचं शेवटचं ठिकाण कोणतं आहे, केप आगुलस. दक्षिण आफ्रिकेचं शेवटचं ठिकाण आज आपल्याला हे सांगता येतं. पण इथं येणारा कोण होता, बार्थलोमो डायस होता. आता दुसरा होता कोलंबस. आता कोलंबची अशी इच्छा होती की मला पश्चिमेकडून भारताचा शोध लावायचा, लक्षात ठेवा. मग तो अशाच पद्धतीने इथं आला होता आणि या बेटावर त्यानं काय केलं होतं, इथं छोटे छोटे बेट शोधले होते. त्यानं तिथं स्लावाडोर किल्ला बांधला आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना त्यानं कुर्दिंडीज असं म्हणला. कुर्दिंडीज त्याला स्पॅनिश भाषेमध्ये हिंदुस्थानी म्हणतात. आपलं कुर्दिंडीज हे तिथलं बेट आहे, लक्षात ठेवा. वेनेझुएला हे त्यानं तिथं बेट शोधले आणि त्या लोकांना त्यानं तिथं हिंदुस्थानी असं त्या स्पॅनिश भाषेमध्ये तिथल्या त्यानं जो शब्द उच्चारला तर त्या शब्दाचा अर्थ तसा होतो, लक्षात ठेवा. तर इथं जे सगळे लोक होते तर त्या सगळे लोक त्याला भारतासारखे वाटले म्हणून त्याचा इथं गैरसमज झाला, लक्षात ठेवा. आणि त्याला असं वाटलं की हा भारतच आहे, लक्षात ठेवा. पण तो भारत नव्हता. त्याच्यानंतर येणाऱ्या व्यक्तीनं 1497 सांगितलं. त्या व्यक्तीचं नाव होतं अमेरिगो वेस्पुसी. म्हणून त्या व्यक्तीच्या नावावरून त्याला काय नाव मिळालं, अमेरिका नाव मिळालं. वास्को द गामा भारतामध्ये अशा पद्धतीने आला, त्यानं भारताचा शोध लावला. तर भारताच्या कालिकत बंदरामध्ये येऊन तिथं शोध लावणारा हा पहिला पोर्तुगीज होता. त्यामुळे भारताचा शोध लावणारे पहिले कोण होते, पोर्तुगीज होते, लक्षात ठेवा. आणि नंतर फर्डिनांड मॅग्लेन. तर फर्डिनांड मॅग्लेनची असा तो गेला, लक्षात ठेवा. आता इथं दोन इथं ही समुद्रध्वनी तुम्हाला वेगळी झालेली दिसेल. त्याला मॅग्लेनची समुद्रध्वनी असं म्हणतात कारण तो त्याच्यामधून गेला होता. अशाच पद्धतीनं तो गेला आणि नंतर इथं त्याचा मृत्यू झाला, लक्षात ठेवा. नंतर त्याच्या मित्रांनी त्याची जलप्रदक्षिणा काय केली, पूर्ण केली. तर हे जे सर्व येतं तर हे सर्व काय येतं, एका भाषे एका प्रदेश एका सगळ्यात महत्वाच्या नकाशामध्ये आपल्याला हे सगळं दाखवत येतं. आता तिथं जे लोक होते का, त्या लोकांना इंडिओस हा शब्द होता, लक्षात ठेवा. इथं वास्को द आपला कोलंबस जो होता, तर कोलंबसने त्या लोकांना इंडिओस हा शब्द उच्चारला. इंडिओस याचा स्पॅनिश भाषेमध्ये अर्थ होतो हिंदुस्थानी, लक्षात ठेवा. पण तो नाही हा सांगणारा कोण होता, अमेरिको फेसुपुसी होता, लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपला पहिला टॉपिक आपला इथं कव्हर होतो. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक, भारताचा घटनात्मक विकास. तर आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना हा टॉपिक खूप महत्वाचा आहे, भारताचा घटनात्मक विकास. आता लक्षात ठेवा, भारताचा घटनात्मक विकास हा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला काय करून जायचं हा पहिला मुद्दा, आणि या टॉपिकवर आयोग कशा टाईपचे प्रश्न विचारतं हा दुसरा मुद्दा. कोणता पण टॉपिक चालू होत असताना, त्या टॉपिकचा अभ्यास करत असताना तुमच्या मनामध्ये नेहमी दोन प्रश्न पडले पाहिजे. एक, ह्या टॉपिक करायचं तर ह्या टॉपिकमध्ये काय येतं हा पहिला मुद्दा, आणि दुसरं या टॉपिकवर आयोग कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतं हा दुसरा मुद्दा. त्यामुळे ह्या घटनात्मक विकासामध्ये काय येतं, तर याच्यामध्ये सर्व कायदे येतात, लक्षात ठेवा. काय येतात ह्याच्यामध्ये, सर्व कायदे येतात. आता बघा कोणते कायदे येतात, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट, 1781 निवारण कायदा, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट, त्याच्यानंतर 1786 कॉर्नवालीचा आग्रह कातर केलेला कायदा, त्याच्यानंतर 1793 कायदा, ठीक आहे, त्याच्यानंतर 1813 चार्टर ऍक्ट, 1833 चार्टर ऍक्ट आणि 1853 चार्टर ऍक्ट. तर हे चार मुद्दे महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता बघा भारताचा घटनात्मक विकास याच्यामध्ये सर्व येतात कायदे. तर या सर्व कायद्याचा अभ्यास करायचा आहे.
आणि या कायद्यावर परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, 2020 आयोगाने कल्टी मारली तर प्रश्न विचारला नाही, लक्षात ठेवा, नाही तर बरोबर इथं प्रश्न विचारला जातो. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे, भारताचा घटनात्मक विकास. 1773 चा जो कायदा होता त्या कायद्याचं नाव होतं रेग्युलेटिंग ऍक्ट. ह्याला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणतात किंवा नियामक कायदा असं म्हणतात, लक्षात ठेवा, रेग्युलेटिंग ऍक्ट. आता रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय करायला पाहिजे तुम्हाला, तर रेग्युलेटिंग ऍक्ट करताना त्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधल्या शिफारशी करायच्या. मग काय प्रश्न असतो इथं, तर बंगालचा गव्हर्नर हा पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर जनरल केव्हा झाला, 1773 झाला. त्याच्यानंतर त्याला मदत करण्यासाठी 4 लोकांची काउन्सिल आली, कोणत्या कायद्याने आली, 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. बारवेल, मान्सन, फिलिप फ्रान्सिस आणि क्लेवरिंग हे 4 लोक. सुप्रीम कोर्टाची स्थापना पहिल्यांदा केव्हा झाली, 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट न झाली, सुप्रीम कोर्ट, लक्षात ठेवा. मग सुप्रीम कोर्टाची रचना कशी होती, 1+3 होती. प्रशासनाचं केंद्रीकरण करायला सुरुवात झाली, म्हणजे लक्षात ठेवा इथून प्रशासनाचं केंद्रीकरण हे सुद्धा महत्वाचा शब्द आहे, तर इथून सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार किती वर्षावर मर्यादित करण्यात आला, 20 वर्षावर मर्यादित करण्यात आला, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीचे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काय महत्वाचे आहेत याच्या तरतुदी. त्याच्यानंतर 1781 जो कायदा होता त्या कायद्याचं नाव होतं निवारण कायदा. आता हा जो निवारण कायदा होता त्या निवारण कायद्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये जे काही दोष होते का ते दूर करण्यासाठी हा कायदा केला होता, त्यामुळे इथं कधी प्रश्न येत नाही. सगळ्यात महत्वाचा कायदा 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट, जे की परीक्षेला प्रश्न विचारला जातो. नंतर हा एक कायदा महत्वाचा आहे जिथं प्रश्न असतो, 1784 पिट्सिंड ऍक्ट. आता हे पण लक्षात ठेवा, 1784 पिट्सिंड ऍक्ट. पिट्सिंड ऍक्ट मध्ये काय होतं, तर व्यापारावर व्यापाराचा अधिकार होता तो पूर्णपणे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याकडेच देण्यात आला होता, लक्षात ठेवा. पण राजकीय काम करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती करण्यात आली होती. तर हे बोर्ड ऑफ कंट्रोलची रचना कशी होती त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. नंतर इथं जे 4 लोक होते, 1+1+4 लोक होते काउन्सिलमध्ये, हे लोक इथं 1+ किती बनतात, 3 बनतात. ते काउन्सिलची रचना, काउन्सिलला कोणते अधिकार दिले जातात, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे 1784 पिट्सिंड ऍक्ट मध्ये काय, तर ह्या दोन तरतुदी महत्वाच्या आहेत जिथं परीक्षेला प्रश्न असतो, लक्षात ठेवा. 1786 कायदा, एका व्यक्तीच्या आग्रहामुळे हा कायदा केला, त्या व्यक्तीचं नाव काय होतं, कॉर्नवालिस होतं, लक्षात ठेवा. जास्त हा कायदा काय महत्वाचा नाही, म्हणजे जे सुरुवातीचे 4 कायदे आहेत का, ह्या 4 कायद्यामध्ये तुम्हाला महत्वाचे कोणते, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आणि 1784 पिट्सिंड ऍक्ट. नंतर इथून पुढे दर 20 वर्षांनी कायदे करण्यात आले, दर 20 वर्षांनी जे कायदे केले त्या कायद्याला आपण काय म्हणतो, चार्टर ऍक्ट म्हणतो, लक्षात ठेवा. तर ह्या चार्टर ऍक्ट वर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता बघा, 1793 कायदा काय केला, तर 1773 कायद्यानं 20 वर्षाची जी दिलेली सनद होती का, ही सनद 1793 समाप्त झाली. म्हणून 1793 कंपनीला किती वर्ष व्यापार करण्याचा अधिकार दिला, 20 वर्ष. मग हे 20 वर्ष दर 20 वर्षांनी वाढवले, हे 20 वर्ष, नंतर 20 वर्ष, नंतर 20 वर्ष आणि 1853 20 वर्ष. म्हणजे आता इथं 20 वर्ष द्यायचे होते पण कालावधी दिला नाही, लक्षात ठेवा, कारण इथंच व्यापार बंद करायला सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 1853 20 वर्ष दिले नव्हते, सनद नूतनीकरण झाली होती पण व्यापार करायचा नाही हे अगोदर सांगितलं होतं. तर या कायद्याला म्हणतात चार्टर ऍक्ट. आता बघा, 1793 20 वर्ष आणि पगार मात्र आहे, लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा. तर पगार जो आहे भारत मंत्र्याचा किंवा भारत सचिवाचा जो इथं पद होतं कंट्रोलमध्ये, तर या भारत सचिवाचा पगार भारताच्या तिजोरीमधून केला जाईल असं सांगण्यात आलं. तर हा पगार जवळपास 1919 मॉन्टेगो चेंजपट सुधारणा कायद्यापर्यंत हा भारतीय तिजोरीमधून दिला जायचा, लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर 1813 च्या ट्रॅक्ट मध्ये काय महत्वाचं आहे, 1,00,000 रुपये शिक्षणावर आले, पहिला मुद्दा. धर्म प्रसाराचं धोरण भारतामध्ये चालू झालं आणि व्यापार अंशतः काय करण्यात आला, रद्द करण्यात आला, लक्षात ठेवा. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत 1813 तेवढं करायचं, परीक्षेला जायचं, त्याच्या पलीकडे प्रश्न कधी विचारला जात नाही, लक्षात ठेवा. नंतर 1833 चार्टर ऍक्ट, तर याच्यामध्ये पण बरेचसे मुद्दे आपल्याला इथे महत्वाचे सांगता येतील. 1833 कायद्याचा अभ्यास करत असताना पहिलं पद बदललं, लक्षात ठेवा. बंगालचा गव्हर्नर जनरल हा इथून पुढे भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला गेला. पहिल्या व्यक्तीचं नाव होतं बेंटिंग. ठीक आहे, त्याला मदत करण्यासाठी 4 लोकांची काउन्सिल आली. या 4 लोकांच्या काउन्सिलमध्ये पहिला व्यक्ती कोण होता, मग कायदा सदस्य म्हणून आला, त्या व्यक्तीचं नाव होतं मेकॉली, लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर शिक्षणासाठी 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर धर्मवंश जात याच्यावरून आम्ही भेदभाव मानणार नाही इथं सांगण्यात आलं. नंतर गुलामगिरीची पद्धत आम्ही बंद करू हे इथं सांगितलं, लक्षात ठेवा. आता हे 1833 चार्टर ऍक्टनं जो व्यापार होता
तो व्यापार इथं पूर्णतः रद्द करण्यात आला. म्हणजे 1833 च्या ट्रॅक्ट मध्ये काय होतं तर एवढ्या तर तुझ्या लक्षात ठेवायच्या जे की परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि 1853 च्या ट्रॅक्ट मध्ये एक महत्वाचा आहे, स्पर्धा परीक्षेला सुरुवात कोणत्या कायद्यानं झाली, 1853 कायद्यानं. आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कुठली समिती नेमली, अध्यक्ष कोण होता, तर 1854 ला जो अध्यक्ष होता त्याचं नाव होतं मेकॉले, याच्या अध्यक्षतेखाली आपण कमिटी नेमण्यात आली, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं भारताचा घटनात्मक विकास करत असताना हे कायदे, ह्या कायद्याच्या पलीकडे दुसरा कोणताही कायदा नाही. परीक्षेला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे कंबाईन साठी, लक्षात ठेवा. तर भारताचा घटनात्मक विकास करत असताना हे सगळे कायदे करायचे. त्यातले पहिले हे 1784 आणि 1873 महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये 1813 आणि 1833 हे दोन कायदे आपल्याला काय मानता येतात, महत्वाचे मानता येतात, लक्षात ठेवा. एवढे कायदे करायचे, इथंच परीक्षेला प्रश्न असतो. आणि 1853 वर एकच प्रश्न आजपर्यंत आलाय, स्पर्धा परीक्षेला सुरुवात कोणत्या कायद्यानं झाली, ठीक आहे, तर ते पण लक्षात ठेवा. नंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचा एक अधिकार केव्हा नष्ट झाला, इथं पण प्रश्न आला होता, तर त्या कायद्याचं नाव होतं 1813, लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचा एक अधिकार केव्हा रद्द झाला, तर हे विचारलेलं. म्हणजे अशा टाईपचे परीक्षेला प्रश्न विचारले जातात. एवढं सगळं करा, दुसऱ्या टॉपिकमध्ये आपल्याला एवढं करायचं आहे. आणि या झाल्यानंतर आयोगाचे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आयोगाचे प्रश्न या आपल्यासाठी दिशादर्शक असणार आहेत. टॉपिकनुसार आयोगाचे प्रश्न सोडवायचे, परीक्षेला पुढच्या काळात कोणते प्रश्न येणार याचा अंदाज लगेच आपल्याला लावता येतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तिसरा टॉपिक जमीन महसूल सुधारणा. जमीन महसूल सुधारण्याचा अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला सिलॅबसला काय लक्षात ठेवा, आपल्याला सिलॅबसला चार जमीन महसूल पद्धती आहेत. एक पहिलं व्यक्तीचं नाव वॉरन हेस्टिंग, आपल्याला वॉरन हेस्टिंगची जमीन महसूल पद्धतीचा पूर्ण अभ्यास करून जायचा आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे लॉर्ड कॉर्नवालिस, तर लॉर्ड कॉर्नवालीची जमीन महसूल पद्धती कोणती आहे, कायमदारा पद्धत, याचा अभ्यास करायचा आहे. तिसऱ्या व्यक्तीचं नाव आहे आपल्याला थॉमस मनरो, तर थॉमस मनरोची जमीन महसूल पद्धत आपल्याला अभ्यासून करून जायचं आहे. आणि चौथ्या व्यक्तीचं नाव आहे मार्टिन बर्ड, तर ह्या मार्टिन बर्डची जमीन महसूल पद्धत कोणती होती याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता लक्षात ठेवा, जमीन महसूल पद्धती या चारच आहेत, याच्या पलीकडे आयोग तुम्हाला कधी प्रश्न विचारणार नाही. जमीन महसूल टॉपिक म्हणजे नेमका ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि नंतर आयोगानं काय प्रश्न विचारलेत हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण तशाच टाईपचे प्रश्न पुढच्या काळात विचारले जातील. जमीन महसूल सुधारणा पद्धत, वॉरन हेस्टिंग, कॉर्नवालिस, थॉमस मनरो, मार्टिन बर्ड, ह्या चार व्यक्ती व्यतिरिक्त पाचवी कोणती जमीन महसूल सुधारणा नाही, पहिला मुद्दा. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याच चार महत्वाच्या पद्धती आहेत जिथं आजपर्यंत 2011 पासून 2020 पर्यंत कंटिन्यू आयोगाने इथं प्रश्न विचारलेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वॉरन हेस्टिंगची पद्धत, पहिलं पंचवार्षिक पद्धत, दुसरं वार्षिक पद्धत, तिसरं बोली पद्धत, चौथं लिलाव पद्धत. आता पंचवार्षिक पद्धत आणि वार्षिक पद्धत हे पद्धतीची झाले नावं, पण बोली पद्धत आणि लिलाव पद्धत हे याचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बोली पद्धत, लिलाव पद्धत किंवा त्याला मक्ता पद्धत असंही म्हणतात, याचा अर्थ काय, तर बोली लावून जमीन महसूल गोळा करण्याचे अधिकार विकायचे, लक्षात ठेवा. तर अशी असणारी वॉरन हेस्टिंगची पद्धत होती. त्याच्यानंतर कॉर्नवालीची पद्धत. मग आपल्याला जमीन महसूल सुधारण्याचा अभ्यास करायचा, तर त्याच्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा आपण सगळं बघू, नंतर स्ट्रक्चर सांगतो. कॉर्नवालीस, कॉर्नवालीच्या जमीन महसूल पद्धतीचा अर्थ काय होतं, काय नाव काय होतं, लक्षात ठेवा. तर कॉर्नवालीच्या जमीन महसूल पद्धतीचं नाव आहे कायमदारा पद्धत. आता कायमधारा पद्धतीला अजून इतर नाव आहेत, लक्षात ठेवा. जमीनदारी पद्धत, जहागीरदारी पद्धत, बिश्वेदारी पद्धत आणि मालगुजारी पद्धत, ठीक आहे. तर 1793 मध्ये त्यांनी ती पद्धत काय केली होती, चालू केली होती, लक्षात ठेवा. थॉमस मनरो रयतवारी पद्धत, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मार्टिन बर्ड महालवारी पद्धत किंवा त्याला म्हणतात मौजेवारी पद्धत, ठीक आहे. तर हे महत्वाचं आहे, महालवारी मौजेवारी पद्धत, मार्टिन बर्ड, ठीक आहे. आता परीक्षेला प्रश्न कसा असतो लक्षात ठेवा, एक पद्धतीचं नाव सांगा, दुसरं पद्धतीचं जनक सांगा, तिसरं पद्धती ते पद्धत कोणत्या प्रदेशामध्ये लावली हे सांगा, चौथं त्या पद्धतीचं वैशिष्ट्य सांगा, आणि पाचवं त्या पद्धतीचं स्वरूप सांगा. याच्या या पाच मुद्द्याच्या पलीकडे आयोगानं कधी आजपर्यंत त्याच्यावर प्रश्न विचारलेला नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे जमीन महसूल सुधारणा करायचा आहे, तर या चार महत्वाच्या जमीन महसूल सुधारणा आहेत ज्या व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा. आणि या सगळ्या महसूल पद्धतीचा अभ्यास करताना कुठले पॉईंट अभ्यास करायचे, नाव, जनक, प्रदेश, वैशिष्ट्य आणि स्वरूप, एवढं केलं ना याच्या पलीकडे प्रश्न जात नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि याच्या बरोबर सगळ्यात महत्वाचं, थॉमस मनरोनं लावलेली रयतवारी पद्धत, तर या रयतवारी पद्धतीचा संबंध आपल्याला कुणा बरोबर आहे, महाराष्ट्राबरोबर आहे. मग महाराष्ट्रामध्ये ही पद्धत कोणत्या ठिकाणी होती, तर याचा आपल्याला विशेष करून काय करायचा आहे, अभ्यास करायचा, लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, आपल्याला
सिलेबस काय दिला आयोगानं, आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात. महाराष्ट्र वेगळा बघायची काही गरज नाही, आधुनिक भारताबरोबर ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा संबंध आहे त्या त्या ठिकाणी महाराष्ट्र बघायचा. जसं आपण क्लासमध्ये करतो बघा, जसं की जमीन महसूल सुधारणा टॉपिक आपण शिकलो लगेच त्याच्याबरोबर आपण महाराष्ट्र कव्हर करतो, म्हणजे महाराष्ट्र वेगळं करायचं टेन्शन डोक्यामध्ये राहत नाही, त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे सर्व कव्हर होतात. आणि मार्क येत असताना सुद्धा त्या टॉपिकवर प्रश्न विचारला कुठेही प्रश्न विचारू देत, महाराष्ट्रावर प्रश्न विचारू देत, नाहीतर आयोगानं आधुनिक भारताच्या इतिहासावर प्रश्न विचारू देत, तो प्रश्न आपला बरोबर कव्हर झाला पाहिजे. म्हणून तर आपल्या नोट्स मधून बऱ्यापैकी प्रश्न कव्हर होतात, कारण तो टॉपिक त्या ठिकाणी लगेच तुम्हाला दिलेला आहे. आणि हाच सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला तिथं 100% काय येणार, मार्क येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आपण बघतोय थॉमस मनरो तर रयतवारी पद्धतीचा जनक आहे, पण महाराष्ट्राबरोबर काय संबंध आहे, तर महाराष्ट्रामध्ये ती पद्धत लावणारा कोण होता, एल्फिस्टन होता. त्याच्या अगोदर एक 2 मिनिटं ऐकून घ्या. ठीक आहे, आता इतिहास विषयाच्या ऑनलाईन बॅचेस आपल्या वेगवेगळ्या उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा, डिपार्टमेंटल PSI साठी असणारा जो काय इतिहास आहे तो, नंतर वनसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि इतर सर्व सरळ सेवा. आता इतिहास जर तुम्हाला सोपा करायचा असेल तर जसं आपण पुण्यामध्ये ऑफलाईन क्लासला शिकवतो तशाच पद्धतीचा आपण ऑनलाईन क्लासला सुद्धा आता इथून पुढे शिकवणार आहोत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला ह्या बॅच करून घ्यायच्या असेल तर आपलं एक स्वतःचं ऍप आहे, तर हिस्ट्री बाय पवन सर हे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व बॅचेस काय होतील, उपलब्ध होतील. आणि जर समजा तुम्हाला काही बॅचेस संदर्भात इन्क्वायरी करायची असेल तर हा माझा नंबर आहे, ह्या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला सर्व माहिती तिथं देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून ठेवा, हिस्ट्री बाय पवन सर. हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असणं येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज असेल, व्हिडिओ असतील, त्याच्यानंतर सगळ्या काही महत्वाचे काही फॅक्च्युअल गोष्टी असतील, तर याच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि इथून पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच ठिकाणी आता इथून भेटतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. इतिहास सोपा करायचा आहे तर कमी काळामध्ये जास्त आउटपुट मिळालं पाहिजे, आणि त्यासाठी मग तुम्हाला हे खूप महत्वाचं आहे, जे लोक पुण्यामध्ये येऊ शकत नाहीत, ज्यांना इतिहास अजून पण तिथं खूप प्रॉब्लेम आहेत, तर ते हे लोक याच्या माध्यमातून काय करू शकतात, कव्हर करू शकतात. कधीही फोन करा, तर हा नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे, या नंबरवर, हा माझाच नंबर आहे, या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे, आता महाराष्ट्रातील जमीन महसूल सुधारणा आपण बघत होतो, महाराष्ट्राबरोबर जमीन महसूल सुधारणेचा काय संबंध आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये जमीन महसूल सुधारणा लावणारा कोण होता, एल्फिस्टन. कारण एल्फिस्टन हा 1819 ते 1827 या काळामध्ये मुंबईचा काय होता, गव्हर्नर होता. आणि ह्या एल्फिस्टननं मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू केली, लक्षात ठेवा. पण त्याला रयतवारी पद्धत लागू करायची नव्हती, त्याला कोणती पद्धत लावायची होती, तर त्याला पद्धत लावायची होती मोजेवारी, लक्षात ठेवा. पण मोजेवारी पद्धत जरी त्याला लावायची असली तरी त्यानं मद्रास प्रांतामध्ये असणारी रयतवारी पद्धत त्या प्रांतामध्ये तात्पुरती लागू केली, आणि त्या प्रचलित असणाऱ्या महसूल पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्यानं पुण्याचा असिस्टंट कलेक्टर म्हणून कोणाला नेमलं होतं, प्रिंगेला, लक्षात ठेवा. ज्यावेळेस प्रिंगेलनं त्याला रिपोर्ट दिला 1829 त्यावेळेस एल्फिस्टनचा कार्यकाळ काय झाला होता, संपला होता, कारण तो 27 होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे एल्फिस्टननं मुंबई प्रांतामध्ये कोणती पद्धत लावली, रयतवारी. पण आयोगाचा क्वेश्चन असा नसतो, आयोग आपल्याला काय विचारतं, एल्फिस्टनला मुंबई प्रांतामध्ये कोणती पद्धत लागू करायची होती, तर एल्फिस्टनला मुंबई प्रांतामध्ये कोणती पद्धत लागू करायची होती, मोजेवारी. कारण गावगाडा आणि मध्यस्थ जे लोक होते महसूल गोळा करणारे यांच्यामध्ये त्याला व्यवस्थितपणा ठेवायचा होता, ह्या दोघांना पण त्यांना कुठलीही हानी पोहोचवायची नव्हती, लक्षात ठेवा. दोघही व्यवस्थित राहिले पाहिजे, सरकारला पण महसूल मिळाला पाहिजे, असा विचार करणारा एल्फिस्टन होता. म्हणून एल्फिस्टननं मुंबई प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू केली. पण आयोग आपल्याला असा प्रश्न विचारत नाही, आयोगाचा क्वेश्चन असतो त्याला कोणती पद्धत लागू करायची होती, ज्यावेळेस होती असतं त्यावेळेस उत्तर बदलतं, लक्षात ठेवा. तर त्या पद्धतीचं नाव आहे मोजेवारी. आणि आजपर्यंत आयोगानं 2 याच्यावर प्रश्न विचारलेले, लक्षात ठेवा. नंतर एल्फिस्टनच्या हाताखाली काम करणारे वेगवेगळे लोक आहेत, लक्षात ठेवा. तर या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी रयतवारी पद्धत लावली आहे. उदाहरणार्थ ग्रँडअप, सातारा मधला पहिला पॉलिटिकल एजंट कोण होता, तर ग्रँडअप होता. 1818 त्याची नेमणूक झाली होती, लक्षात ठेवा. तर या ग्रँडअपनं सातारामध्ये कोणती पद्धत लावली होती, रयतवारी पद्धत.
ठीक आहे. आणि त्याने हिस्ट्री ऑफ द मराठा हा मराठ्यावर आधारित ग्रंथ पण लिहिला, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मराठ्यावरच टीका केली. आणि न्यायमूर्ती रानडेंनी त्याच्या त्या सगळ्या विचारांना उत्तर दिलंय द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथामध्ये. तर ग्रँड डपनं सातारामध्ये रेतवारी आणली. नेपियन्स हे कोकणामध्ये काम करणारा अधिकारी होता, तर या व्यक्तीनं कोकणामध्ये कोणती पद्धत लागू केली, तर रेतवारी पद्धत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कॅप्टन ब्रिग्ज जो होता तर तो हा खांदेचा कलेक्टर होता, तर यानं खानदेशमध्ये कोणती पद्धत लागू केली, रयतवारी पद्धत लागू केली, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं एल्फिस्टनच्या हाताखाली काम करणारे सगळे लोक आहेत, त्यांनी त्या त्या भागामध्ये कोणत्या पद्धतीला प्रोत्साहन दिलं होतं, रयतवारी पद्धत. आणि विचार करा, आजपर्यंत आयोगानं एल्फिस्टनवर प्रश्न विचारलाय, आजपर्यंत आयोगानं प्रिंगेलला ओपन केलंय, पण आजपर्यंत आयोगाने इथं कधीच प्रश्न विचारला नाही. पुढच्या काळामध्ये आयोगाचा प्रश्न विचारण्याचा भर 100% इथं असणार, कारण ग्रँडअप, नेपियन्स आणि ब्रिग्ज यांनी कोणकोणत्या भागामध्ये रयतवारी पद्धत लावली हेच आयोगाचा पुढचा महत्वाचा अजेंडा आहे. इथं 100% प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. आणि प्रिंगेल, आता लक्षात ठेवा, प्रिंगेल तर प्रिंगेलला पुण्याचा असिस्टंट कलेक्टर म्हणून 1823 ला एल्फिस्टननं नेमलं होतं. आणि या प्रिंगेलनं इंदापूर तालुक्यामध्ये एक सिद्धांत लावला होता, त्या सिद्धांताचं नाव होतं खंड सिद्धांत. आणि हा खंड सिद्धांत कोणाचा होता असा आयोगानं प्रश्न विचारला होता, तर त्या व्यक्तीचं नाव होतं डेव्हिड रिकॉर्डो. काय नाव त्या व्यक्तीचं? डेव्हिड रिकॉर्डो. आणि हा डेव्हिड रिकॉर्डो कोण आहे, तर हा डेव्हिड रिकॉर्डो हा प्रिंगेलचा गुरु आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच प्रिंगेल हा त्याचा शिष्य आहे, आणि या शिष्यानं इंदापूरमध्ये खंड सिद्धांत लावण्याचा प्रयत्न केला. पण एक लक्षात ठेवा, खंड सिद्धांत हा डेव्हिड रिकॉर्डोचा आहे, प्रिंगेलचा नाही. आणि परीक्षेला प्रश्न असतो खंड सिद्धांत प्रिंगेल, हे चुकाय, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे लोक, आणि याच्यामध्ये मग बरेचसे अर्थतज्ञ होते, तर ज्यांनी रयतवारी पद्धतीला पाठिंबा दिला होता, लक्षात ठेवा. तर त्या सगळ्या अर्थतज्ञाची सुद्धा नावं इथं आपल्याला माहिती पाहिजे. थॉमस माल्थस, जेम्स मिल, त्याच्यानंतर डेव्हिड रिकॉर्डो हे अर्थतज्ञ रयतवारी पद्धतीला पाठिंबा देत होते. आणि महाराष्ट्रामध्ये कोणती पद्धत होती, तर महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत होती, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या टॉपिकचा इथं अभ्यास करता येतो. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ब्रिटिशकालीन शिक्षणाचा विकास. आता शिक्षणाचा विकास बघत असताना ब्रिटिशकालीन शिक्षण म्हणजे, लक्षात ठेवा. आणि या शिक्षणाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे असायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आता बघा, सुरुवातीला भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी आले, आणि या मिशनऱ्यांनी सुरुवातीला शाळाच्या माध्यमातून धर्मप्रसार करायला काय केली, सुरुवात केली, ठीक आहे. तर मग मिशनऱ्यांचं पहिलं सगळ्यात महत्वाचं साधन होतं शाळा, आणि या शाळेच्या माध्यमातून झालेला धर्मप्रसार. पुढे धर्मप्रसाराच्या दृष्टिकोनातून वेगळ्या गोष्टी घडत गेल्या, पण सुरुवातीला त्यांनी शाळा चालू करायला प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या मिशनरी आल्या, त्यांनी शाळा सुरू केल्या, त्याला चॅरिटी स्कूल म्हणतात किंवा त्याला परोपकारी शाळा म्हणतात, लक्षात ठेवा. त्याच्यावर पण प्रश्न आलेला. नंतर इंग्रजांचे काय अधिकारी होते, तर या इंग्रजांच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला वैयक्तिक स्तरावर काही एज्युकेशनसाठी प्रयत्न केला होता, ठीक आहे. जसं की वॉरन हेस्टिंग आहे, कलकत्त्याला मदरसा स्थापन केली होती. जोनाथन डंकन आहे, संस्कृत महाविद्यालय स्थापन केलं होतं, लक्षात ठेवा. वेलसली आहे, फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन केलेलं. मग सेरामपूरला डॅनिश मिशनरी यांनी बॅप्टिस्ट मिशन कॉलेज चालू केलेलं. मग ह्या गोष्टी वैयक्तिक स्तरावर काही गोष्टी करायला सुरुवात केली. पण धोरणात्मक रीतीनं जर सुरुवात कधी झाली याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस लक्षात ठेवा, शिक्षणामध्ये आपल्याला काय करून जायला पाहिजे. पहिलं 1813, नंतर 1833, नंतर 1854, 1882, 1902, 1904, त्याच्यानंतर 1906, 1910, 1913, 1917, 1917, 1919, त्याच्यानंतर 1929, त्याच्यानंतर 1936, 1937 आणि 1944, आणि सगळ्यात शेवटी 1948-49 भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेमलेलं पहिलं कमिशन राधाकृष्णन आयोग, त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. आता बघा, ब्रिटिशकालीन शिक्षणाचा विकास करत असताना 1813 1,00,000 रुपये आले होते, 1833 10,00,000 रुपये आले होते, 1854 चार्ल्स वुडचा आयोग. वुडनं कोणत्या शिफारशी केल्या, भारतात विद्यापीठ स्थापन करा, विद्यापीठ आले. पहिला प्रत्येक विद्यापीठाचे पहिले पदवीधर कोण, इथं परीक्षेला प्रश्न असतो, लक्षात ठेवा. नंतर हंटर कमिशन, हंटर आयोग. आता हंटर कमिशन
तिथं साक्ष कुणी दिला हा प्रश्न आपल्याला बऱ्याचसा वेळ विचारलेला लक्षात ठेवा. ठीक आहे. 1902 थॉमस रॅले कमिशन. या थॉमस रॅले कमिशन कशासाठी होतं हा क्वेश्चन आजपर्यंत आलेला आहे. पण थॉमस रॅले कमिशन मध्ये भारतीय लोक दोन होते, तर यात भारतीय दोन लोकांची नावं काय हा प्रश्न पुढच्या काळामध्ये विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. त्यामुळे ते नावं खूप महत्वाचे आहेत. 1904 भारतीय विद्यापीठाचा कायदा. 1906 पहिलं संस्थान बडोदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. गोपाळकृष्ण गोखले 1910 प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं यासाठी विधेयक मांडलं, पण विधेयक पास झालं नाही लक्षात ठेवा. ठीक आहे. 1913 एक सरकारी समिती आली. या सरकारी समितीनं त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. 1917 चिपरी पेटा हे पहिलं ठिकाण जिथं प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पहिली शाळा काढली. एसटीएमएन्सला इथं प्रश्न आलेला लक्षात ठेवा. 1917 सॅडलर आयोग. सॅडलर आयोग कशासाठी होतं? कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करणं. सॅडलर कमिशनमध्ये कोणते दोन लोक भारतीय होते तिथं पण आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. 1919 दुहेरी शासनाअंतर्गत असणारं शिक्षण. 1929 हार्ट ऑफ कमिटी लक्षात ठेवा. 1936 त्याच्यानंतर 1936 अबूटवूड अहवाल. 1937 महात्मा गांधी यांचा वर्धा योजना, वर्धा प्लॅन. आणि 1944 सार्जंट आयोग. आणि 1948-1949 राधाकृष्णन आयोग लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे सर्व आहे आणि ह्या प्रत्येक कमिशनवर आयोगानं प्रश्न विचारलाय. जर तुम्हाला शिक्षणाचा विकास हे करून जायचा ब्रिटिश काळातील शिक्षण, तर हे करत असताना हे सगळे मुद्दे आहेत का? हे सगळे मुद्दे आणि या सगळ्या शिफारशी ज्या आहेत त्यांनी केलेल्या ह्या सगळ्या करून जायच्या. याच्या पलीकडे परीक्षेला प्रश्न विचारला जात नाही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 2020 सुद्धा आता प्रश्न आला होता कंबाईनला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शिक्षणाचा विकास करत असताना किंवा टॉपिक बघत असताना हे सगळं करून जायला पाहिजे. आणि याच्याबरोबर समाजसुधारक या टॉपिकमध्ये ज्याच्या समाजसुधारकांनी शिक्षणासाठी योगदान दिलेलं आहे, तर शिक्षणासंदर्भात ज्यांचं कार्य आहे, तर त्यांचं सगळं कार्य इथं करून जायचं, जे की परीक्षेला आपल्याला तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी करत असताना सगळ्यात महत्वाचं दोन सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. राज्यसेवा मेन्सला चार धर्म सुधारणा चळवळी आहेत, पण कंबाईनचा अभ्यास करत असताना दोन धर्म सुधारणा चळवळी महत्वाच्या आहेत आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र एवढं करायचं. राजाराम मोहन रॉय हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी सामाजिक सुधारणा चळवळीला सुरुवात केली, म्हणून त्यांना आपण भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हणतो किंवा आपण त्यांना प्रबोधनाचे काय म्हणतो, जनक म्हणतो. तर हे पहिले व्यक्ती होते लक्षात ठेवा, जिथून पुढे त्या कार्याला काय झाली, सुरुवात झाली. तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं हिंदू धर्म सुधारणा चळवळ करून जा, परीक्षेला प्रश्न विचारतात. आणि त्याच्याबरोबर मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ करायची, कारण मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ पण महत्वाची आहे. आतापर्यंत मेन्सला प्रश्न येत होते, आता इथून कंबाईनला पण प्रश्न येतात. 2020 कंबाईनला प्रश्न आलेला वहाबी चळवळीचं केंद्र कुठं होतं, तर पटणाला होतं लक्षात ठेवा. आता बघा हिंदू धर्म सुधारणा चळवळीमध्ये काय करायचं, पहिलं ब्राह्मो समाज 1828 लक्षात ठेवा, प्रार्थना समाज 1867, सत्यशोधक समाज 1873, आर्य समाज 1875, थिओसॉफिकल सोसायटी 1875, रामकृष्ण मिशन हे होतं लक्षात ठेवा 1897. ठीक आहे. त्याच्यानंतर यंग बंगाल चळवळ ही एक महत्वाची मुवमेंट आहे बंगालमधली, यंग बंगाल चळवळ. ठीक आहे. तर ह्या हे सात महत्वाच्या मुवमेंट. ठीक आहे. तर ह्या आपल्याला हिंदू धर्म सुधारणा चळवळीमध्ये सांगता येतील. आता त्यातल्या त्यात काय करून जायचं, कोणत्या पण परीक्षेला प्रश्न येत असताना महाराष्ट्राची संबंध हा खूप महत्वाचा आहे. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज ह्या तिघाची पण स्थापना महत्वाची आहे की महाराष्ट्र आणि मुंबई लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात आहे, पण प्रार्थना समाज आणि आर्य समाज. ठीक आहे. आता आर्य समाजाची स्थापना काय पुण्यामध्ये नव्हती झाली लक्षात ठेवा. आर्य समाज स्थापना झाली होती, आपला आर्य समाज स्थापना पुण्यामध्ये झाली होती, पण प्रमुख त्याचं सगळं काम कुठं होतं, लाहोरला होतं लक्षात ठेवा. थिओसॉफिकल सोसायटी अड्यारमध्ये होती. तर प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज हे दोन महत्वाचे समाज आहेत, यांच्यावर परीक्षेला कंटिन्यू काय विचारला जातो, प्रश्न विचारला जातो. 2020 सुद्धा प्रश्न विचारला होता. काय प्रश्न विचारला होता, प्रार्थना समाजाचे काय सांगा, सदस्य सांगा. इथून पुढे लक्षात ठेवा,
प्रार्थना समाजाचे किंवा कुठल्या पण समाजाचे अध्यक्ष विचारणार नाहीत. इथून पुढे आपल्याला विचारताना सदस्य विचारतील आणि या सदस्यांनी काय कार्य केलं किंवा या सदस्यांचं योगदान काय, इथं परीक्षेला प्रश्न असतो. सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संबंधात यांच्याबरोबर जे लोक काम करत होते त्यांचं योगदान काय किंवा त्यांनी कशा पद्धतीनं सहकार्य केलं, कोणतं काम केलं, इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे सत्यशोधक समाज आणि प्रार्थना समाज यांच्या इथून पुढे सदस्यावर भर द्यायचा आणि त्यांनी त्या सभेला विकसित करत असताना काय काम केलं, त्यांच्याबरोबर काय त्यांचं कार्य होतं, तर इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यामुळं सत्यशोधक समाजाची स्थापना जरी पुण्यात असली तरी सगळी माहिती सत्यशोधक समाजाबद्दल लक्षात ठेवा, कारण सदस्यांचं कार्य हेच महत्वाचं आहे इथून पुढे. त्याच्यानंतर प्रार्थना समाज आणि आर्य समाज हे तीन महत्वाचे आहेत. आर्य समाजाची स्थापना जरी पुण्यात असली, मुंबईमध्ये असली, तरी आर्य समाजाचं सगळं काम कुठं होतं, लाहोरला होतं. पण आर्य समाजाचं महाराष्ट्रामध्ये दोन लोक प्रमुख म्हणून काम करायचे, एक गोपाळ हरी देशमुख ज्यांना तुम्ही लोकहितवादी म्हणता आणि दुसरं न्यायमूर्ती रानडे होते, जे पण महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं हे समाज सुधारणामध्ये हिंदू धर्म समाज सुधारणामध्ये हे सगळं महत्वाचं आहे. आणि मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीमध्ये पहिलं वहाबी चळवळ आताच केंद्र विचारलं होतं लक्षात ठेवा 2020 ला. त्याच्यानंतर फरियादी चळवळ, त्याच्यानंतर तायुनी चळवळ, त्याच्यानंतर देवबंद चळवळ, त्याच्यानंतर अलीगड मुवमेंट, ठीक आहे, त्याच्यानंतर अहमदिया आंदोलन, ठीक आहे. तर या सहा महत्वाच्या आहेत, वहाबी, फरियादी, तायुनी, देवबंद, अलीगड, अहमदिया, ठीक आहे. ह्या सहा मुवमेंटची सर्व माहिती आपल्याला असली पाहिजे. आताच 2020 ला काय आलेला इथं प्रश्न आलेला, ठीक आहे. आजपर्यंत मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ हा फक्त मेनचा भाग राहिला होता लक्षात ठेवा. इथून पुढे हिंदू बरोबर पूर्वला मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ सुद्धा महत्वाचे आहे, तिथं प्रश्न विचारणार. नंतर अब्दुल लतीफ यांनी केलेलं कार्य लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचे समाज सुधारक. सर सय्यद अहमद खान यांची सर्व माहिती, विचार आणि त्यांचे सामाजिक अलीगड चळवळीच्या माध्यमातून अगोदरचं त्यांचं सगळं कार्य, तर ह्या इथं गोष्टी विचारल्या जातील परीक्षेला. ह्या दोन महत्वाच्या आहेत. त्यामुळे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये कंबाईनला जाताना काय करून जायचं, हिंदू धर्म सुधारणा चळवळ आणि मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ. आता याच्याबरोबर तुम्हाला महाराष्ट्र पण करून जायचंय लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र करून जात असताना काय करायचं, तर सगळ्यात महत्वाची एक व्यक्ती आहेत लक्षात ठेवा, ज्यांचं नाव दादोबा पांडुरंग तरखडकर. तर त्यांचे तीन महत्वाचे समाज होते, मानव धर्म सभा, पहिला मानव धर्म सभा ही जी होती 1844 ला होती लक्षात ठेवा सुरतला. त्याच्यानंतर ज्ञान प्रसारक सभा, तर ज्ञान प्रसारक सभा होती 1848 ला मुंबईमध्ये. आणि परमहंस सभा 1849 ला होती मुंबईमध्ये. आता हे स्थापन कुणी केली हा प्रश्न विचारायचं आता काय राहिलंच नाही, कारण हा क्वेश्चन येऊन गेलाय. प्रश्न विचारतील मानवधर्म सभा, ज्ञान प्रसारक सभा, परमहंस सभा या तिन्ही सभेमध्ये कोणकोण सदस्य काम करायचे आणि या सदस्यांनी केलेलं कार्य काय, तर हे महत्वाचं इथं प्रश्न विचारण्यासारखं आहे लक्षात ठेवा. आजपर्यंत दादोबा पांडुरंग तरखडकर इथं प्रश्न यायचे, इथून पुढे प्रश्न असणार या तिन्ही महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या ज्या सभा होत्या. आता हे सगळे सुरतला होती पण हे दोन तर महाराष्ट्रामध्ये होत्या, पण दादोबा पांडुरंग तरखडकरांचं सगळं काम महाराष्ट्रामध्ये, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा. तर याच्या संदर्भात प्रश्न विचारत असताना आता त्यासाठी काम करणारे जे सदस्य लोक आहेत इथंच परीक्षेला प्रश्न असतो, कारण हेच आता महत्वाचं आहे लक्षात ठेवा. आता अध्यक्ष कोण होते असा प्रश्न इथून पुढे येणार नाही, त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित असणारे लोक हे महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. त्यामुळे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ करत असताना आधुनिक भारताबरोबर काय करायचं आणि महाराष्ट्राचं काय करायचं हे पण तुम्हाला इथं सांगितलंय, जे की खूप महत्वाचं आहे. कंबाईन परीक्षेला प्रश्न येताना इथंच प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ब्रिटिशकालीन वर्तमानपत्राचा इतिहास. आता वर्तमानपत्राचा इतिहासाचा अभ्यास करत असताना ह्या वर्तमानपत्रामध्ये कोणते टॉपिक कव्हर होतात आणि कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहिल्यांदा पहिलं वर्तमानपत्राचा अभ्यास करत असताना वर्तमानपत्रासाठी जे वेगवेगळे कायदे आहेत तर या सर्व कायद्यांचा अभ्यास करायचा. आणि दुसरं वर्तमानपत्राचं नाव आणि वर्तमानपत्राचा संपादक कोण होता याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. नंतर वर्तमानपत्राचं नाव आणि कोणत्या संपादकावर कोणता राजद्रोहाचा गुन्हा वगैरे दाखल केला का हे येतं लक्षात ठेवा. वर्तमानपत्राचं नाव आणि वर्तमानपत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत होतं याच्यावर पण प्रश्न येतो. वर्तमानपत्राचं नाव आणि सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र वेगवेगळ्या चळवळीमधले, राष्ट्रीय चळवळ, कामगार चळवळ, क्रांतिकारी चळवळ, त्याच्यानंतर
जहालवादी विचार पसरवणारे वर्तमानपत्र, सत्यशोधकीय वर्तमानपत्र, हे जे वेगवेगळे प्रकार पडतात, तर याच्या संदर्भात असणारे वर्तमानपत्र कोणते आहेत ते पण आपल्याला इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. वर्तमानपत्राचं नाव आणि कोणत्या कायद्यानं कोणत्या वर्तमानपत्रावर कारवाई झाली, तर हे सुद्धा आपल्याला परीक्षेला पुढच्या काळामध्ये प्रश्न असणार. म्हणजे वर्तमानपत्रासंदर्भात वेगवेगळे भूमिका त्या वर्तमानपत्राची, तर त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. वर्तमानपत्राचं नाव आणि कोणता लेख त्याच्यामध्ये लिहिण्यात आला होता, तर हे लेख सुद्धा आता महत्वाचे परीक्षेसाठी आहेत, कारण तिथं सुद्धा परीक्षेला काय विचारला जातोय, प्रश्न विचारला जातोय, लक्षात ठेवा. मग आता कायदे करत असताना कोणते कायदे करायचे, 1799 कायदा, 1813 कायदा, 1823 कायदा, 1835 कायदा, 1858 कायदा, 1867 कायदा, 1878 कायदा, 1908 कायदा, 1910 कायदा, 1921 कायदा, 1931 कायदा आणि सगळ्यात शेवटी 1947 कायदा. वर्तमानपत्राचे कायदे करायचे हे 1799 पासून 1947 पर्यंत इंग्रजांनी केलेले कायदे आहेत, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचं वेलसलीचा कायदा होता 99, 1813 लॉर्ड हेस्टिंगचा कायदा, 23 जॉन ॲडमचा कायदा, 1835 मेटकॉपचा कायदा, सगळ्यात महत्वाचा आहे वर्तमानपत्राला स्वातंत्र्य देणारा कायदा, 58 कॅनिंगचा कायदा, 67 लॉरेनचा कायदा, 78 लिटनचा कायदा. आजपर्यंत सगळ्यात जास्त प्रश्न इथं आलेत, आजपर्यंत आयोगानं 9 वेळा इथं क्वेश्चन विचारला, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिटनच्या कायद्यावर, तर लॉर्ड लिटनचा वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा महत्वाचा आहे. 1908 मिंटोचा कायदा, 1910 हार्डिंगचा कायदा, 1921 तेजबहादूर सप्रू समिती होती वर्तमानपत्राचं मूल्यमापन करण्यासाठी, आयर्विनच्या काळामध्ये असणारा एकतीचा कायदा आणि भारताच्या वर्तमानपत्राला स्वातंत्र्य देणारा मूलभूत हक्काचा कायदा तो 47. तर हे सर्व आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच्याबरोबर दर्पण हे महाराष्ट्रातील पहिलं वर्तमानपत्र होतं मराठी भाषेतील. तर महाराष्ट्रातील जे वर्तमानपत्र आहेत, तर ह्या वर्तमानपत्रामध्ये दर्पण पासून आपल्याला सुरुवात होते 1832, तिथून पुढे 1947 पर्यंतचे सर्व वर्तमानपत्र आपल्याला करून जायला पाहिजे, लक्षात ठेवा, जे की परीक्षेसाठी महत्वाचे असतात. ठीक आहे, आणि जहाल भाषेचा किंवा जहाल विचारांचा प्रसार करणारं लोकमान्य टिळकांचं महत्वाचं वर्तमानपत्र केसरी. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील वर्तमानपत्र करत असताना हे सगळे वर्तमानपत्र महत्वाचे आहेत, जे की इथं परीक्षेला कंटिन्यू काय विचारला जातो आपल्याला प्रश्न. वर्तमानपत्राचा अभ्यास करायचा आहे, ह्या दोन भूमिकेतून अभ्यास करा, एका साईडला सर्व कायदे करा आणि एका साईडला ही सर्व माहिती गोळा करा. आपल्या क्लासच्या नोट्समध्ये हे सगळं दिलेलं आहे, लक्षात ठेवा, ज्याच्यावर परीक्षेला पुढच्या काळामध्ये आलेले सर्व प्रश्न कव्हर होऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर 1757 ते 1857 आदिवासींचे उठाव. आता 1757 ते 1857 आदिवासींचे उठाव करत असताना तीन भाग, तीन प्रांतातील महत्वाचे उठाव करून द्यायचे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बंगाल मधले उठाव, ठीक आहे, किंवा पूर्व भारतातले उठाव, त्याच्यानंतर पश्चिम भारतातले उठाव. ठीक आहे, पश्चिम भारत म्हटल्यानंतर निश्चितच इथं तुम्हाला लगेच आठवेल की इथं आपला काय येतो, महाराष्ट्र येतो. आणि त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये झालेले उठाव, हे दक्षिण भारतातले उठाव सुद्धा महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने बंगाल, पश्चिम भारत आणि दक्षिण भारत हे महत्वाचं आहे. आता बंगालमध्ये झालेले उठाव, तर बंगालमध्ये झालेला सगळ्यात महत्वाचा उठाव होता संन्याशी उठाव, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर संन्याशी हा पहिला उठाव आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर खासी लोकांचा उठाव आहे, त्याच्यानंतर फरेजी लोकांचं बंड आहे, त्याच्यानंतर ओहमा सरदारांचं बंड आहे इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर संन्याशी खासी फरेजी ओहमा चुवार लोकांचं बंड आहे, त्याच्यानंतर हो लोकांचं बंड आहे, त्याच्यानंतर कोल जमातीचा उठाव आहे. ठीक आहे, हे जे सगळे उठाव आहेत, तर या सगळ्या उठावाचं आपल्याला काय पाहिजे, नेतृत्व माहीत पाहिजे. आता लक्षात ठेवा, आदिवासींच्या उठावाचा अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचं किंवा आपल्याला काय महत्वाचं आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तीन मुद्दे महत्वाचे आहेत, बंगाल, पश्चिम भारत आणि दक्षिण भारत. आणि सगळ्यात महत्वाचे याच्यामध्ये प्रश्न कशा टाईपचे विचारले जातात, तर याच्या दोनच गोष्टी, उठावाचं नाव सांगा आणि उठावाचा नेता सांगा, उठावाचं नाव सांगा आणि उठावाचा प्रदेश सांगा, हे आजपर्यंत जास्त वेळा विचारलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. आणि आता नवीन टाईप विचारला जातोय, उठावाचं नाव सांगा आणि तो उठाव दडपून टाकणारा इंग्रज काय सांगा, अधिकारी सांगा. 2019 पासून हा फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जातोय, लक्षात ठेवा. आता पश्चिम भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं बिल्लांचा उठाव आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रामोशी लोकांनी केलेला उठाव आहे, त्याच्यानंतर कोळी लोकांचा उठाव आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं गडकऱ्यांचा उठाव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फोंड सावंताचं बंड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर
फोंड सावंत कोकणामध्ये झाले उठाव होता, त्याच्यानंतर सुरतचं मीठ आंदोलन आहे, त्याच्यानंतर कच्छ मधला उठाव आहे, त्याच्यानंतर वाघेरे जे सरदार होते या वाघेरा सरदारांचा उठाव आहे. म्हणजे पश्चिम भारतातले उठाव करत असताना सगळ्यात महत्वाचा फोकस काय इथं महाराष्ट्र. तर या महाराष्ट्राचे सगळे उठावाचे आपल्याला इथं काय मिळते माहिती मिळते लक्षात ठेवा. आणि दक्षिण भारताचं करत असताना सगळ्यात महत्वाचं कित्तूरच्या राणी चेन्नम्माचा उठाव आहे, ठीक आहे इथं. त्याच्यानंतर दिवाण वेला थंपीचं बंड होतं, त्याच्यानंतर कर्नूलचा नरसिंह रेड्डीचा उठाव होता लक्षात ठेवा. आणि अजून एक म्हणलं की मग पाळेगारांचा उठाव होता. तर हे चार उठाव जे आहेत का ते दक्षिण भारतामध्ये झालेले. त्यामुळं 1757 ते 1857 आदिवासी उठावामध्ये सिलेबस मध्ये काय आपल्याला बंगालमधले उठाव, पश्चिम भारतातले उठाव आणि दक्षिण भारतातले उठाव आणि या उठावाची पूर्ण माहिती आणि प्रश्न कसा येतो अशा स्वरूपामध्ये प्रश्न येतो लक्षात ठेवा. नंतर 1857 उठाव 2020 इथं परीक्षेला प्रश्न विचारलेला. आपण नेहमी सांगतो 1857 उठावाचा अभ्यास करत असताना फक्त त्या 8 पॉईंटचा अभ्यास करा, त्याच्या पलीकडे आयोग तुम्हाला कधी प्रश्न विचारणार नाही लक्षात ठेवा. हे कोणते 8 पॉईंट करून जायचं हे पण समजणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं पहिलं 1857 उठावाची कारणं लक्षात ठेवा, दुसरं 1857 उठावाचं काय सांगा नेतृत्व, तिसरं 1857 उठावाची मतं, चौथं 1857 उठावाचे ग्रंथ, 1857 उठावामध्ये असणारे शहर, ठीक आहे, किंवा या शहराबरोबर कोणत्या ठिकाणी कुठं उठाव झाला आहे, 1857 उठावासंदर्भात अपयश आलं या अपयशाची कारणं, 1857 उठावाला परिणाम, परिणाम कोणते आहेत तर दोन परिणाम आहेत, एक 1858 कायदा आणि दुसरं राणीचा असणारा जाहीरनामा. हे करून जायचं लक्षात ठेवा, आपण करत नाही. आणि 1857 उठावाचा आठवा मुद्दा 1857 उठावामध्ये कुठं होता महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये झाले होते 11 उठाव. या 11 उठावाची माहिती आणि या वर्षी 2020 आपल्या नोट्समधून आहे असा प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा. 1857 उठावाची माहिती म्हणजे जे काही महाराष्ट्रातले उठाव आहेत तिथं जोड्या लावायला प्रश्न आला होता, ठीक आहे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा पद्धतीनं ते प्रश्न कव्हर होतात. तर 1857 उठावाचा अभ्यास करायचा आहे तर 1857 उठावाचा अभ्यास करत असताना हे 8 मुद्दे आणि ह्या 8 मुद्द्याच्या माध्यमातून इथं अभ्यास होत आहे. आणि ह्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपल्या टेलिग्रामला नोट्स पण आहेत लक्षात ठेवा. आपला टेलिग्राम चॅनल History 188 ह्या जॉईन करून ठेवा. History 188 या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व नोट्स पण भेटतील लक्षात ठेवा. आणि या नोट्स बरोबर तुम्हाला सराव प्रश्न पण भेटतील आणि सर्व इतिहासासंदर्भात अद्ययावत माहिती पण भेटेल, ठीक आहे. तर History 188 हा टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी महत्वाचा आहे. 1857 उठावामध्ये एवढं करून जा, कधीच आयोग ह्याच्या बाहेर प्रश्न विचारणार नाही, कारण का आजपर्यंतचे प्रश्न ह्याच 8 मुद्द्याला अनुसरून आलेले आहेत लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर 1857 ते 1947 पर्यंत शेतकऱ्यांचे उठाव. आता या शेतकऱ्यांच्या उठावामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिला उठाव नीळ उठाव, दुसरं पबना उठाव, तिसरं मोपला उठाव, चौथं दक्कनचे दंगे, पाचवं अवध किसान सभा, उत्तर प्रदेश किसान सभा, ठीक आहे. त्याच्यानंतर इक्का चळवळ, त्याच्यानंतर चंपारण्य सत्याग्रह, त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह, त्याच्यानंतर बारडोली सत्याग्रह, त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभा. तर अखिल भारतीय किसान सभा या सुद्धा करून जायचं, ह्या पण महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पायिका उठाव, त्याच्यानंतर ते भागा आंदोलन, ठीक आहे. हे जे सगळे उठाव आहेत का हे सगळे उठाव आपल्याला 47 पर्यंत सांगता येतील. ह्या सगळ्या उठावाचं एकच गोष्ट करायची, उठावाचं नाव, उठावाचा नेता, उठावाचा प्रदेश आणि या उठावामध्ये समर्थन करणारे कोणकोण लोक होते आणि या उठावाचे इंग्रज अधिकारी दडपून टाकणारे कोण, एवढी माहिती लक्षात ठेवायची या उठावाबरे. याच्या पलीकडे आयोग तुम्हाला कधीच कोणता प्रश्न विचारणार नाही, कारण आयोगानं पाठीमागे पबना उठाव कधी झाला होता 1873 कोणत्या जिल्ह्यात उठाव झाला प्रश्न होता, त्याच्यानंतर आवत किसान सभेचं नेतृत्व विचारलं होतं नेता बाबा रामचंद्र लक्षात ठेवा, अखिल भारतीय किसान सभेचं अध्यक्ष कोण होतं स्वामी सदानंद सरस्वती, अखिल भारतीय किसान सभेचं मुख्यालय लखनौ, हे सगळे प्रश्न विचारलेले. आणि असेच प्रश्न पुढच्या काळामध्ये पण येतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी एवढी सगळी माहिती या उठावाची आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. परीक्षेला इथूनच प्रश्न कव्हर होणार लक्षात ठेवा. नंतर काँग्रेस पूर्व संघटना, ठीक आहे. तर काँग्रेस पूर्व कोणत्या संघटना होत्या ज्या संघटनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये प्रादेशिक लेवलला आपले लोक एकत्र येऊ लागले लक्षात ठेवा. अगोदर आपले लोक एकत्र नव्हते, उठाव करत होते पण एक संघपणा नव्हता, संघटित नव्हते. तर ह्या संघटना आपल्याला महत्वाच्या आहेत. परीक्षेला टॉपिक आहे काँग्रेस पूर्व संघटना,
या काँग्रेस पूर्व संघटना करत असताना याच्यामध्ये कोणत्या प्रांतातल्या संघटना करायच्या? बघा, बंगालमध्ये 6 संघटना आहेत, 4 महत्वाच्या आहेत, 2 अतिमहत्वाच्या. मुंबईमध्ये 6 संघटना, 6 महत्वाच्या. मुंबईमध्ये इतिहास कोणाचा आहे? महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा इथं सगळ्या संघटना तुमच्या कव्हर होणार. संघटना वेगळ्या करायची गरज नाही, लक्षात ठेवा. आधुनिक भारताबरोबर महाराष्ट्राच्या करायच्या, विषय संपला, ठीक आहे. 6 संघटना, 6 पण महत्वाच्या आहेत, आणि आजपर्यंत 6 पण संघटना परीक्षेला आलेल्या आहेत, लक्षात ठेवा. मद्रासमध्ये 2 संघटना, 1 महत्वाची. लंडनमध्ये 4 संघटना, 4 पण महत्वाच्या, ठीक आहे. आता बघा, बंगालमधले सगळ्यात महत्वाचं, बंगालमध्ये कोणत्या संघटना होत्या? पहिलं वंग भाषा प्रकाशिका सभा, ठीक आहे. त्याच्यानंतर लँड होल्डर सोसायटी, ही होती 1836, ही होती 1838. तिसरे होती बेंगॉल ब्रिटिश इंडियन, बेंगॉल ब्रिटिश सोसायटी, लक्षात ठेवा, ही होती 1843. नंतर ब्रिटिश इंडियन असोसिएशन, ही होती 1851. नंतर इंडियन लीग, ही संघटना होती 1875. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन, ही संघटना होती 1876. आणि इंडियन असोसिएशन जी संघटना आहे का, त्याचे महत्वाचे पुरस्कर्ते किंवा संस्थापक होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना महत्वाचं स्थान आहे का, कारण ऑल इंडिया लेवलला पहिल्यांदा जर संघटना स्थापन करण्याचं श्रेय जर कुणाकडे जात असेल तर ते जातं बंगालमध्ये असणाऱ्या महत्वाच्या संघटनेकडं. त्या संघटनेचं नाव होतं इंडियन असोसिएशन. काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदरची पहिली पायरी म्हणून कुठल्या संघटनेला ओळखलं जातं, तर त्या संघटनेचं नाव होतं इंडियन असोसिएशन. आणि ही संघटना महत्वाची, लक्षात ठेवा. जोसेफ मॅझिनी याच्यापासून प्रेरणा घेऊन ऑल इंडिया लेवलला कुणी काम केलं पहिल्यांदा संघटनेच्या माध्यमातून, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आणि यांनी सुरुवातीला बंगालमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पहिल्यांदा भरवल्या. 1883-1885 या दोन नॅशनल कॉन्फरन्स होत्या. 1885 यांची नॅशनल कॉन्फरन्स होती म्हणून हे लोक काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित झाले नव्हते, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बंगालमधल्या ह्या संघटना महत्वाच्या आहेत. मुंबईमध्ये 6 संघटना होत्या, कोणत्या संघटना? पहिलं बॉम्बे असोसिएशन 1852, त्याच्यानंतर पुणे सभा 1867, सार्वजनिक सभा 1870. आणि सार्वजनिक सभा, लक्षात ठेवा, गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापन झाले, 2 एप्रिल 1870. परीक्षाला बरोबर इथं प्रश्न असणार, कारण तो प्रश्न अजून यायचा बाकी आहे, गुढीपाडवा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, वसई असोसिएशन 1867, आणि यांचीच होती ठाणे असोसिएशन, लक्षात ठेवा. गोविंद बाबाजी जोशी, 2019 राज्यसेवा मेन्सला प्रश्न होता वसई असोसिएशन कोणाचे आहे, गोविंद बाबाजी जोशी, जे की मुंबईमध्ये होते. तर ह्या मुंबईमधल्या संघटना महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ हे महत्वाचे आहेत. मुंबईतली पहिली राजकीय संघटना म्हणून ज्या संघटनेनं काम केलं तर ती संघटना होती बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन संदर्भात खूप सगळी इन्फॉर्मेशन, लक्षात ठेवा, परीक्षाला येऊ शकते, जे की आपल्या नोट्समधून सगळं तिथं कव्हर होतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर मद्रासमध्ये 2 होत्या, मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि मद्रास महाजन सभा, ठीक आहे. तर मद्रास महाजन सभा होती 1884 आणि ही होती 1849. तर ह्या दोन संघटना मद्रासमधल्या. आणि लंडनमध्ये पण 4 संघटना आहेत. लंडन इंडिया सोसायटी पहिल्यांदा 1865, नंतर ईस्ट इंडिया असोसिएशन 1866, नॅशनल इंडियन असोसिएशन मेरी कार्पेंटर 1867, आणि सगळ्यात महत्वाचं नॅशनल इंडियन सोसायटी, लक्षात ठेवा, इंडियन सोसायटी 1874, आनंद मोहन बोस. ह्या 4 संघटना लंडनमधल्या महत्वाच्या आहेत. कंटिन्यू परीक्षाला इथं प्रश्न विचारला जातो. तर हे सगळ्यात महत्वाची व्यक्ती होते लंडनमध्ये काम करणारे, दादाबाई नवरोजी. दादाबाई नवरोजींची ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना खूप महत्वाची आहे. कलकत्ता, मुंबई, मद्रास इथं त्यांच्या संघटना होत्या. आणि मुंबई शाखेचा अध्यक्ष आपल्याला विचारलं होतं, त्यामुळे मुंबई शाखेचे अध्यक्ष होते भाऊ दाजी लाड. आता एक लक्षात ठेवा, परीक्षाला या संघटनेवर प्रश्न कशा टाइपचे विचारले जातात, तर परीक्षाला 100% प्रश्न येतो. तर कसा प्रश्न येतो, एखाद्या संघटनेचा संस्थापक विचारत नाही, त्या संघटनेमध्ये काम करणारी इतर सदस्य, त्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या शाखा स्थापन केल्या, त्याचा अध्यक्ष, नंतर कोणकोणत्या या संघटनेला कोणकोणत्या लोकांनी सहकार्य केलं, तर त्यांची नावं, तर अशा टाईपचे प्रश्न येतात. संघटना कालानुक्रमे लावा असा पण प्रश्न असतो, जे की सगळ्या संघटनेमध्ये असोसिएशन हा कॉमन शब्द आहे, त्यामुळे प्रश्न येत असताना हे पण लक्षात ठेवा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर पुढे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. आता बघा, भारतीय राष्ट्रीय सभा हा परीक्षेसाठी एक महत्त्वाचा टॉपिक आहे. 100% परीक्षेला याच्यावर प्रश्न असतो. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करताना काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याच्यामध्ये काय करून जायचं आहे, आणि दुसरं याच्यामध्ये कशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. पहिलं, भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक लक्षात ठेवा, ज्यांचं नाव आहे ॲलन ह्यूम येत आहेत. भारतीय राष्ट्रीय सभेची पहिली 5 अधिवेशनं डिटेलमध्ये करून जायचं, परीक्षेला प्रश्न विचारला जातो. पहिल्या अधिवेशनाला उपस्थित असलेले इंग्रज कोणकोण होते, त्यांचे नावं, कोणकोणते अधिवेशन आहेत, ज्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण आहे, इंग्रज अधिकारी लक्षात ठेवा काय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचे नावं. नंतर 3 महत्वाचे अधिवेशन 3 शहरात भरले. कोणतं? कलकत्तामध्ये सगळ्यात जास्त अधिवेशनं, नंतर मुंबई शहरामधले जास्त अधिवेशनं आणि मद्रास शहरातले जास्त अधिवेशनं. इथं महाराष्ट्र कव्हर होत आहे. मुंबई महाराष्ट्राचा भाग आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण अधिवेशनं झाले, या अधिवेशनाचा अध्यक्ष आणि ते अधिवेशन किती साली झालं हे इसवी सन हे माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. तसंच कलकत्तामध्ये पण आणि मद्रासमध्ये पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर काँग्रेसचं किती मुस्लिम युवती अध्यक्ष झाल्या, कोणत्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, महिलांनी पहिल्यांदा भाग काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये घेतला, हे सगळी माहिती इथं आपल्याला करून जायला पाहिजे. तर हेच आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या अधिवेशनावर काय आहेत, प्रश्न आहेत. नंतर काँग्रेसचे सगळे अधिवेशन करताना प्रत्येक अधिवेशनामध्ये कोणता ठराव पास झाला, या ठरावाला महत्त्व आहे. जसं की काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये चतुसूत्री मांडली, तर 1906 अधिवेशन कलकत्ता, त्याच्या अध्यक्ष दादाबाई नौरोजी, ठीक आहे. तर तिथं लोकमान्य टिळकांची चतुसूत्री मांडली. वसाहतीचं स्वराज्य पहिल्यांदा कधी मागितलं, 1905. कुठं झालं होतं अधिवेशन? बनारस. अध्यक्ष कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. आणि त्या वसाहतीच्या स्वराज्याला आकाशातील चंद्र असं कोण म्हणलं, तर मुरली म्हणला. तर आता या वर्षी 2020 विचारलेला प्रश्न. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना बघत असताना हे सगळं करून जा. इथंच परीक्षेला आपल्याला 100% काय विचारला जातो, प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आणि कंबाईनला हेच करायचं, हेच महत्वाचं आहे. इथंच कंटिन्यू परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मवाळगड, मवाळगडाचा कालखंड 1885 ते 1905, लक्षात ठेवा. तर 1885 ते 1905 पहिलं काय करायचं, मवाळगडाचे नेते कोण होते, एक, मवाळगडाची कार्यपद्धती काय होती, ही कार्यपद्धती पण महत्वाची आहे. कार्यपद्धतीमध्ये आपल्याला सांगता येतं सनशीर मार्गाचा त्यांनी केलेला वापर, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या या 20 वर्षाच्या काळात, आणि यातल्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या. जसं की 1892 काउन्सिल ऍक्ट सरकारनं मवाळांमुळे केला असं म्हणलं तरी चालते, कारण सारखंच पत्र लिहित होते, लक्षात ठेवा. त्यामुळे एकदा देऊन टाकल्या सगळ्या मागण्या, ठीक आहे. त्यातल्या काय मागण्या मान्य झाल्या, काय मागण्या मान्य झाल्या नाही, ठीक आहे. मग मवाळगटाचा काळ बघत असताना ह्या राजकारणावर प्रभाव असलेली व्यक्ती म्हणजे फिरोजशहा मेहता. म्हणून तर लक्षात ठेवा, 1885 ते 1915 या काळामध्ये मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असं कोणाला म्हणलं जातं, तर मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणजे फिरोजशहा मेहता, जिथं काँग्रेसवर पूर्ण त्यांचं वर्चस्व होतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. मवाळगटाच्या काळामध्ये हे आपल्याला सगळं पाहता येतं. नंतर जहालगटाचा काळ, जहालगटामध्ये 4 लोक लक्षात ठेवा महत्वाचे आहेत, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, लक्षात ठेवा, बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष, आणि यांची कार्यपद्धती लक्षात ठेवा. कार्यपद्धती बघत असताना यांचा असणारा प्रखर राष्ट्रवाद हा महत्वाचा आहे. आणि या प्रखर राष्ट्रवादाची काय चतुसूत्री होती मग, तर प्रखर राष्ट्रवाद म्हणजे स्वदेशीला प्रेरणा द्यायची, राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा काढायच्या, बहिष्कार हा महत्वाचा आहे. आणि हे सगळं केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, स्वराज्य, अशी भूमिका असणारा राष्ट्रवाद म्हणजे प्रखर राष्ट्रवाद. आणि या जहाल गटामधूनच पुढे उदय झाला होता अति जहाल गटांचा, लक्षात ठेवा. ह्या अति जहाल गटांनी पुढच्या काळामध्ये गुप्त संघटना स्थापन केल्या, आणि अति जहाल गटापासून आलेला गट होता ज्यांना आपण म्हणू शकतो पुढच्या काळामध्ये काय, क्रांतिकारी, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं लोकमान्य टिळक आणि त्यांची असणारी जहाल विचारसरणी 1920 ह्या गटाचा काळ आहे, 1905 ते 1920, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी आणि लोकचळवळी, आता हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण महात्मा गांधी आणि लोकचळवळी इथं सगळ्यात महत्वाचं, सुरुवातीला इथं परीक्षेला आपल्याला प्रश्न आलेला इथं, आणि इथं प्रश्न येणार कारण 1920 घडलेल्या घटनेला 100 वर्ष काय होत आहेत, पूर्ण होत आहेत. आता महात्मा गांधी आणि लोकचळवळी लक्षात ठेवा, बघा, 1893 ते 1915 महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये होते, ठीक आहे. त्यांचं तिकडं सगळं साऊथ आफ्रिकेतलं काम होतं. नंतर 1915 9 जानेवारीला भारतात आले
आणि सुरुवातीला 1920 पर्यंत त्यांनी सुरुवातीला काय केल्या, लोकचळवळी केल्या. या लोकचळवळीमधून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात यश मिळालं. मग कोणत्या लोकचळवळी होत्या? तर पहिलं 1917 असणारा त्यांचा चंपारण्य सत्याग्रह हा पहिला. नंतर 1918 अहमदाबाद गिरणी कामगार लढा हा दोन नंबरचा. नंतर 1918 होता खेडा सत्याग्रह हा तिसरा. नंतर 1919 रौलट कायद्याच्या विरोधात त्यांनी केलेला रौलट सत्याग्रह. नंतर 1920 मुस्लिमांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला खिलाफत चळवळ. आणि ही चळवळीला पुढे काँग्रेसनं मान्यता दिली, त्यामुळे 1920 महात्मा गांधीजींनी चालू केलेलं असहकार आंदोलन लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे सुरुवातीचे वर्ष. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, प्रत्येक चळवळ ह्या प्रत्येक चळवळीमध्ये महात्मा गांधीजींचे असणारे सहकारी, प्रत्येक चळवळीतून महात्मा गांधीजींनी कोणतं तंत्र वापरून तो प्रश्न तिथं यशस्वी केला लक्षात ठेवा. नंतर महात्मा गांधीजी बरोबर इतर जे लोक होते त्या सगळ्यांची नावं सहकारीमध्ये, ते प्रश्न कोणत्या तंत्राच्या माध्यमातून सोडवला आणि त्याला कशा पद्धतीने यश मिळत गेलं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे जे माहिती आहे तर ही माहिती आपल्याला सुरुवातीच्या लोकचळवळी संदर्भात विचारली जाते. तर 1920 पर्यंत हा प्रत्येक प्रश्न वेगळ्या तंत्रानं सोडवणारे कोण होते, महात्मा गांधी होते. त्यामुळे महात्मा गांधी आणि लोकचळवळीमध्ये सुरुवातीला ह्या 5 मुवमेंट महत्वाचे आहेत. असहकार चळवळ खिलाफत चळवळ महत्वाची आहे कारण 100 वर्ष पूर्ण 2020 कंबाईनला आत्ताच्यावर काय विचारला होता, प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे स्वराज्य पार्टी 1922 महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली तसं काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काही लोक होते जे फेरवादी गटाचे होते तर या फेरवादी गटाच्या लोकांना निवडणुका लढवाव्या असं वाटत होतं आणि निवडणुका लढवून केंद्रीय कायदे मंडळामध्ये जाऊन आपण सरकारचा तिथं काय करावा, सरकारला सरकार चालवायला विरोध करावा ही भूमिका या लोकांची होती. त्याच्यामध्ये दोन लोक महत्वाचे होते, एक CR दास लक्षात ठेवा आणि दुसरे होते मोतीलाल नेहरू. ठीक आहे, CR दास स्वराज्य पक्षाचे महत्वाचे राष्ट्रीय प्रचारक होते, मोतीलाल नेहरू सचिव होते. तर या लोकांनी ती पार्टी स्थापन करून काम केलं. स्वराज्य पार्टीचा कार्यकाळ 1923 ते 1930 लक्षात ठेवा. ठीक आहे, स्वराज्य पार्टीमध्ये 1926 फूट पडली कारण मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य पार्टी सोडली आणि मोतीलाल नेहरू पुढे कुठे गेले होते, काँग्रेसमध्ये लक्षात ठेवा. आणि काँग्रेसमध्ये गेल्यानंतर पुढे पण स्वराज्य पार्टीमधून काही लोक बाहेर पडले, त्यांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष काढला ज्याच्यावर गेल्या वर्षी कंबाईनला आयोगानं काय विचारलेला, प्रश्न विचारले लक्षात ठेवा, प्रतियोगी सहकारिता पक्ष. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं स्वराज्य पार्टी आणि स्वराज्य पार्टीचं आपल्याला हे काम सांगता येतं. ठीक आहे, त्यामुळे 1930 सगळी स्वराज्य पार्टी पुढे काँग्रेसमध्ये विलीन झाली. पण स्वराज्य पार्टीनं केलेलं कार्य याच्यावर 3 वर्ष झालं, कंटिन्यू परीक्षेला काय येतोय, प्रश्न येतोय. त्यामुळे स्वराज्य पार्टी सगळी करून जायची, तुम्हाला नोट्समध्ये व्यवस्थित दिलेला आहे, तेवढाच कालखंड महत्वाचा आहे जिथं परीक्षेला प्रश्न असतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1927 ते 1934 मधील आपल्याला काय सांगता येते, राष्ट्रीय चळवळ. आता 1927 ते 1934 मधील राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला याच्यामध्ये काय सांगता येतं, सायमन कमिशनच्या स्थापनेपासून ते 1933 श्वेतपत्रिकेपर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा 27 ते 34 मध्ये राष्ट्रीय चळवळ याचा परीक्षेला आपल्याला काय विचारला जातो, तर क्रम लावा असाच जास्त प्रश्न पूर्व परीक्षेला असतो लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा 1927 जिनांचा दिल्ली प्रस्ताव. ठीक आहे, जिनांचा दिल्ली प्रस्ताव हा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे 1927 सायमन कमिशन. ठीक आहे, तर सायमन कमिशनची स्थापना. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगता येतं 1928 नेहरू रिपोर्ट. ठीक आहे, तर नेहरू रिपोर्ट हा पण महत्वाचा आहे. त्याच्यानंतर 1928 जिनांच्या पुढच्या 14 मागण्या ह्या पण महत्वाच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे 1928 नंतर 1929 लाहोर अधिवेशन, हे लाहोर अधिवेशन महत्वाचं आहे. आणि 1930 सविनय कायदेभंगाची चळवळ काय झाली, चालू झाली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे 1930 ते 1934 हा टप्पा महत्वाचा आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर 1930-31 पहिली गोलमेज परिषद झाली, तरी पहिली गोलमेज परिषद महत्वाची आहे. नंतर 1931 5 मार्च. ठीक आहे, तरी तर गांधी आयर्विन करार झाला होता, हा करार महत्वाचा आहे, परीक्षेला याच्यावर प्रश्न असतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 29 मार्च 1931 कराची अधिवेशन झालं होतं, हे पण महत्वाचं आहे.
नंतर सप्टेंबर ते डिसेंबर 1931 इथं काय झालं होतं, सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोलमेज परिषद झाली होती. त्याच्यानंतर 16 ऑगस्ट 1932 काय झालं होतं, जातीय निवाडा, ठीक आहे. आणि 24 सप्टेंबर 1932 इथं काय झालं होतं, पुणे करार. आणि 1932 काय झालं होतं, तिसरी गोलमेज परिषद. परीक्षेला प्रश्न असतो या ज्या सगळ्या घटना आहेत 27 पासून 32 पर्यंत यांचा योग्य असा काय लावा, क्रम लावा. तर क्रम लावा हे महत्वाचं आहे, तर परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर क्रम लावा, याच्याशिवाय इथं दुसरा कुठला प्रश्न येत नाही. तर हे लक्षात ठेवा, अशा टाईपचे प्रश्न पाठीमाग कंबाईनला आलेले आहेत. त्याच्यानंतर सत्तेच्या हस्तांतरणाकडं 1937 ते 1947. आता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना इथं काय अभ्यास करायचं बघा, 1937 ते 1949 काय होतं, याच्यामध्ये आपल्याला प्रांतिक स्वायत्तता भेटली होती आणि आपण 11 प्रांतामध्ये काय केलं होतं, आपली सत्ता स्थापन केली होती. नंतर 1939 दुसरं महायुद्ध सुरू झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर 1939 दुसऱ्या महायुद्ध सुरू झाल्यानंतर भूमिका बदलली. मग नंतर 1940 जिनांनी काय केलं, आपला द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर 1940 आपल्याला ऑगस्ट ऑफर देण्यात आली. ऑगस्ट ऑफर लॉर्ड लिलिथगो यांची होती, ती आपण फेटाळली. नंतर 1940 काँग्रेसचं कोणतं अधिवेशन भरलं, रामगड अधिवेशन भरलं. नंतर 1940-41 महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहाचे काय चालू केली, चळवळ चालू केली. 1942 भारतामध्ये कोण आलं, क्रिप्स मिशन आलं. 1942 महात्मा गांधी छोडो भारत म्हणले, कारण क्रिप्स मिशनला आलेलं अपयश. नंतर 1944 आपण एक प्लॅन मांडला, त्या प्लॅनचं नाव होतं राजाजी प्लॅन, राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 इथं प्रश्न होता. त्याच्यानंतर 1945 देसाई लियाकत अली करार आला, ठीक आहे. तर हा करार महत्वाचा आहे. 1945 वेवेल प्लॅन आला, लक्षात ठेवा, ठीक आहे. 1945 सिमला परिषद आली, या सिमला परिषदेवर 2020 राज्यसेवेला प्रश्न होता. 1946 कॅबिनेट मिशन आलं, आणि कॅबिनेट मिशन पण महत्वाचं आहे. 1947 बाल्कन प्लॅन, त्याला डिकीबर्ड योजना असं म्हणतात. आणि 1947 माउंट बॅटन प्लॅन आला, ज्या प्लॅननं भारताची फाळणी झाली. आणि 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्य देण्यात आलं, लक्षात ठेवा. म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाकडं काय करत असताना किंवा बघत असताना काय बघायचं आपल्याला, 1937 पासून 1947 पर्यंतच्या सर्व घटना ज्या की परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. गेल्या वर्षी इथंच प्रश्न कालानुक्रमे लावा, क्रम लावा असा क्वेश्चन राज्यसेवेला आलेला, करा, महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जातो. नंतर ब्रिटिश प्रशासनाधीन प्रशासकीय विकास. आता प्रशासकीय विकास करत असताना याच्यामध्ये सुद्धा काय येतात, कायदे, कोणते कायदे येतात याच्यामध्ये, तर याच्यामध्ये 1853 नंतर 1857 उठाव झाला. 57 उठावानंतर पार्लमेंटच्या हातामध्ये सत्ता गेली, का, कारण ईस्ट इंडिया कंपनीचं काय झाली, सत्ता नष्ट झाली. आणि भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं सत्ता हातात घेतली आणि त्यांनी मग कायदे करायला सुरुवात केली. तर कोणकोणते कायदे केले लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं पहिलं 1858 कायदा, नंतर 1861 कायदा, नंतर 1892 कायदा, नंतर 1909 कायदा, नंतर 1919 कायदा, नंतर 1935 कायदा, आणि नंतर 1947 कायदा. 1861, 1892, 1919, 1935 दोन कायदे महत्वाचे आहे, 1919 आणि 1935 ज्याच्यावर परीक्षेला कंटिन्यू प्रश्न असतो. आणि 1858 कायदा पण महत्वाचा आहे, कंटिन्यू परीक्षेला प्रश्न असतो. हे तीन कायदे आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारून झाले. तर ह्या कायद्यामध्ये डायरेक्ट प्रश्न असतो काय शिफारशी होत्या, प्रश्न काय असतो, काय शिफारशी होत्या, यांच्या शिफारशी लक्षात ठेवायच्या. परीक्षेला इथं प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक क्रांतिकारी चळवळ. आता क्रांतिकारी टॉपिक करत असताना त्याच्यामध्ये काय करायचं, तर लक्षात ठेवा, तुम्हाला भाग करून दिलेत. पहिलं महाराष्ट्रातील क्रांतिकारी करायचं, कारण इथं कंबाईनला महाराष्ट्राचा इतिहास आहे, परीक्षेला प्रश्न विचारतील. नंतर बंगाल भागामध्ये झालेलं क्रांतिकार्य, पंजाबमधलं क्रांतिकार्य, अमेरिकेतलं क्रांतिकार्य आणि इंग्लंडमध्ये झालेलं क्रांतिकार्य. आता बघा, महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक, आपण उमाजी नाईक यांना पण महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणतो. त्याच्यानंतर रॅडची हत्या, मित्रमेळा संघटना, तेच पुढे नाव बदललं. त्याच्यानंतर सावरकर यांची महत्वाची भूमिका, गणेश विष्णू पिंगळे आणि सेनापती बापट. बंगालमध्ये युगांतर समिती, हेमचंद्र दास,
मानिकतोळा बॉम्ब तयार करण्याचा कारखाना, किंग्सफोर्डची हत्या करण्याचा प्रयत्न, अनुशीलन समिती चितगाव कट अलीपूरकर, पंजाबमध्ये भारत माता सोसायटी होती लक्षात ठेवा. कंटिन्यू 2-3 वेळा परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. नंतर भगतसिंगाचं कार्य, अमेरिकेमध्ये गदर पार्टी लाला हरदळ यांनी स्थापन केली होती. तारकनाथ दास आणि जी डी कुमार तिथं लोकांचं संघटन करण्याचा अगोदर काम करायचे. गदर पार्टीच्या माध्यमातून भारतामध्ये उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न, आणि इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस करायचं. श्यामजी कृष्णवर्मा आणि मादाम कामा पहिला भारताचा ध्वज फडकवला होता. तर जर्मनीमध्ये स्टुटगार्ड या ठिकाणी भरलेल्या कॉन्फरन्समध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे क्रांतिकार्य करायचं आहे, विभागानुसार करा, सोपं जातं करायला. ठीक आहे, महाराष्ट्रातील, बंगालमधलं, पंजाबमधलं, अमेरिकेतलं आणि इंग्लंडमधलं. परीक्षेला प्रश्न विचारला जातो क्रांतिकार्यामध्ये, हे महत्वाचे घटक आहेत. नंतर कामगार चळवळीचा विकास, कामगार चळवळीचा विकास करत असताना काय करणं अपेक्षित आहे आणि परीक्षेला काय प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रश्न कोणता आणि काय करणं अपेक्षित आहे हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं, औद्योगिक क्रांती झाली म्हणूनच कामगार वर्गाचा काय झाला, उदय झाला लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि औद्योगिक क्रांतीमुळं आपल्या हस्त उद्योगाचा राज झाला, लोक बेकार झाले, लोक शहरात येऊ लागले, शहरामध्ये काम करू लागले, तिथूनच पुढे कामगार चळवळ उदयाला आली. ठीक आहे, आता सुरुवातीला प्रश्न विचारला होता कामगार संघटना, कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा कोणी केला, शोराबजी शापूरजी बंगाली यांनी केला लक्षात ठेवा. पण कामगार चळवळीचे जनक आपण कोणाला म्हणतो, नाम लोखंडे यांना म्हणतो. कोणाला म्हणतो आपण, नाम लोखंडे. ठीक आहे, त्याच्यानंतर कामगार वर्गाचा उदय कसा झाला या संदर्भाची सर्व पार्श्वभूमी हे आपल्याला अपेक्षित असणं, माहीत असणं अपेक्षित आहे. कामगार संघटना कोणत्या उदयाला आल्या, त्यांनी कोणतं काम केलं, महाराष्ट्रातल्या कोणत्या, मद्रासमधल्या कोणत्या आणि बंगालमधल्या कोणत्या, आणि फॅक्टरी ऍक्ट झाले मग 81 91 11 आणि 1948 फॅक्टरी ऍक्ट, याच्यामध्ये काय येतं, कोणता कमिशन होतं इथं, त्या कमिशनचा अध्यक्ष आणि या फॅक्टरी कमिशन मध्ये कोणत्या तरतुदी होत्या, एवढंच परीक्षेला प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. ठीक आहे, कामगारांचा उदय आणि विकास करत असताना हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ब्राह्मण्येतर चळवळ ही महत्वाची आहे. ब्राह्मण्येतर चळवळ करत असताना सगळ्यात महत्वाचं नेतृत्व हे छत्रपती शाहू महाराजांचं होतं. त्याच्यानंतर केशवराव जेदे हे पुण्यातून महत्वाचं नेतृत्व करणारे, दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव हे महत्वाचे नेते. आणि यांनी मुद्दे कोणते मांडले होते, तर मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे ही मागणी घेऊन भास्करराव जाधव स्वतः इंग्लंडला गेले होते. आंतरजातीय विवाहाला मान्यता, मोफत सक्तीचं शिक्षण द्या, टिळकांना मानपत्र देण्यास विरोध, शिवस्मारकाचा वाद, सण उत्सव आणि ब्राह्मण्येतर चळवळ, छत्रपती मेळा, देशाचे दुश्मन खटला, मद्यपान आणि ब्राह्मण्येतर चळवळ आणि चळवळीतील वर्तमानपत्र. चळवळीतील वर्तमानपत्र महत्वाचे आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी पैशाचा पुरवठा करून हे वर्तमानपत्र काय केले होते, चालू केले होते. तर ते सर्व वर्तमानपत्र, ह्या सर्व वर्तमानपत्राचे संपादक आणि वर्तमानपत्राचे ठिकाण, ज्या ठिकाणाहून ते वर्तमानपत्र प्रकाशित होत होतं, ही सगळी माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. कारण इथं परीक्षेला 100% काय असतो, प्रश्न असतो लक्षात ठेवा. ह्यातले मुद्दे नोट्समध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत, तिथून तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी चळवळ म्हणून आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ओळखतो. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 1940 पासून 1960 पर्यंत ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वृत्तांत माहिती पाहिजे. ठीक आहे, तर महाराष्ट्र जी समिती होती, तर या समितीच्या स्थापनेपासून मग सगळ्या काही घटनात्मक आयोग पण इथे महत्वाचे आहेत. उदाहरणार्थ याच्यामध्ये अकोला करार आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये नागपूर करार आहे, त्याच्यानंतर दार कमिशन आहे, त्याच्यानंतर JVP समिती आहे, त्याच्यानंतर काँग्रेसची 3 सदस्य असणारी जी काही समित्यांचा अहवाल आहे, त्याच्यानंतर इथं फजल अली आयोग आहे. तर ह्यांनी केलेल्या ज्या वेगवेगळ्या शिफारशी होत्या, तर या सगळ्या शिफारशीवर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि 40 ते 60 या 20 वर्षाच्या काळामध्ये या चळवळीचा कसा विकास होत राहिला, या सगळ्याची महत्वाची माहिती आपल्याला असणं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये करून जाताना एवढं करून जायचं, इथं परीक्षेला एकतरी प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समाजसुधारक, कंबाईनला जात असताना कोणत्या समाजसुधारकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, जे की आपल्याला परीक्षेला तिथं प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडित रामाबाई, न्यायमूर्ती रानडे, आता न्यायमूर्ती रानडे यांच्यावर प्रश्न विचारला होता 2020 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, जगन्नाथ शंकर सेठ लक्षात ठेवा, जांभेकर झाले. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर, विष्णुबाव ब्रह्मचारी, लोकहितवादी आणि भाऊदाजी लाल. ठीक आहे, तर ह्या प्रत्येक समाजसुधारकाची माहिती कोणत्या घटकाला अनुसरून करायची, तर त्यासाठी महत्वाचे घटक लक्षात ठेवा.
एखाद्या समाजसुधारक यांचं पूर्ण नाव नंतर त्यांचा जन्म ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण इथं परीक्षेला आपल्याला जोड्या लावायला प्रश्न आला होता. नंतर शालेय शिक्षण कुठं, तिथं पदवी कोणत्या विषयामध्ये झाली लक्षात ठेवा. प्रभाव कोणत्या व्यक्तीचा होता, कोणत्या ठिकाणी नोकरी केली. नंतर सामाजिक कार्य त्यांचं काय, संघटना त्यांनी कोणत्या स्थापन केल्या का, त्यांची पुस्तकं कोणते, वर्तमानपत्र कोणते, पदव्या पुरस्कार मानसन्मान त्यांना कुठले भेटले, त्यांची मतं, त्यांचे विचार, त्यांच्याबद्दल इतरांची मतं, हे सगळं परीक्षेला याच्यावर आपल्याला काय असतो, प्रश्न असतो. समाजसुधारक घटकाचा अभ्यास करायचा आहे, एक बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची, ज्याच्यावर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न विचारला जातो. नंतर सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नर, एक प्रश्न असतो परीक्षेला, बंगालचे गव्हर्नर जे की 1757 पासून 1773 पर्यंत होते, ते सगळे लोक लक्षात ठेवा. बंगालचे गव्हर्नर जनरल, भारताचे गव्हर्नर जनरल, भारताचे व्हाईसराय आणि भारताचे गव्हर्नर जनरल, ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भारताचे व्हाईसराय हे महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा. तर भारताच्या व्हाईसराय यांच्यावर कंटिन्यू परीक्षेला प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवा, ठीक आहे. हे सगळे करत असताना तुम्हाला नोट्समध्ये याची सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे, तर करताना फक्त त्या नोट्स करायच्या ज्या की आपण क्लासमध्ये देतो लक्षात ठेवा. या सगळ्या नोट्स व्यवस्थित करा, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. प्रत्येक व्यक्तीची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे हिस्ट्री 188, तुम्ही तिथं जॉईन करू शकता, त्याच्यावर तुम्हाला बरीचशी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. आपलं ऍप आहे लक्षात ठेवा, हिस्ट्री बाय पवन सर, ह्या ऍपवर तुम्हाला इतिहासासंदर्भात ऑनलाईन लेक्चर सर्व तुम्हाला तिथं अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न दिलेला आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा पहिला व्हिडिओ होता. इथून पुढे जे पण सगळे व्हिडिओ येतील ते सगळे तुम्हाला हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवर येतील. सगळ्यांनी हा यूट्यूब चॅनल जॉईन करून ठेवावा. इथून पुढे परीक्षेसाठी जे जी महत्त्वाची माहिती आहे त्या प्रत्येक आठवड्यामध्ये दोन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर येणार आहे. तर याच्या माध्यमातून तुम्हाला जसं गेल्या कंबाईनला परीक्षेला मार्क आले व्हिडिओ बघून, तर याच सुद्धा येणाऱ्या कंबाईनच्या काळामध्ये तुम्हाला असेच प्रश्न तिथं बरोबर येतील या आशा व्यक्त करतो. आणि ह्या युट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणं हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. हे व्हिडिओ किंवा हा जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, कमेंट करा. आतापासून पुढे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या असतील त्या तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येण्याचं काम मी करणार आहे. याच्या माध्यमातून सुद्धा आपले बंध इथं असेच राहतील असं मला इथं सांगावेसं वाटतं. धन्यवाद.